लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कामकाजासंदर्भात आपल्याशी संवाद साधताना मला अत्यंत आनंद होत आहे। लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 तरतुदीखाली आपली मतदान केंद्राध्यक्ष अथवा मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। तसेच या अधिनियमाच्या तरतुदीनुसार आपणास निवडणुकीचे आदेश निर्गमित झाल्यापासून ते निर्णय घोषित होईपर्यंत निवडणूक आयोगाकडे प्रतिनियुक्तीवर नेमणूक केल्याचे समजण्यात येते। या कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचारी हे निवडणूक आयोगाच्या नियंत्रण देखरेख व शिस्त यांच्या अधीन असतील। मतदान केंद्राध्यक्ष व इतर सर्व मतदान अधिकारी हे त्यांच्या मतदान केंद्रावर निर्भय व निपक्षपाती मतदान होत असल्याची खात्री करतील, हे त्यांचे आद्य कर्तव्य जबाबदारी आहे। यासाठी निवडणुकीच्या संबंधातील कायदेशीर तरतुदीची आपणास पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे। आपण सर्व प्रशिक्षण वर्गास प्रत्यक्ष हजर राहून मतदान यंत्राच्या वापराचे कार्यपद्धती समजून घ्या। मतदान यंत्राची माहिती व वापराची पद्धत समजून घेतल्यास मतदान यंत्रे हाताळणे आत्मविश्वासाने करता येईल। यावेळच्या निवडणूक प्रक्रिया संदर्भात काही विशेष बाबी व वैशिष्ट्ये आपणास अवगत करू इच्छितो। यावेळी सर्व मतदान केंद्रावर M3 या प्रकारातील अद्ययावत मतदान यंत्र व VVPAT वापरण्यात येणार आहेत। VVPAT यंत्र हे फार काळजीपूर्वक हाताळायचे असून त्याच्या वापराबाबत आपणास प्रशिक्षण वर्गात सविस्तर माहिती व सूचना देण्यात येतील, त्याचप्रमाणे कारवाई करावी। यावेळी मतदान घेण्यात येणाऱ्या मॉकपोलसाठी कमीत कमी 50 मते नोंदवणे अनिवार्य असून नोटासह प्रत्येक उमेदवाराकरिता कमीत कमी 1 मत नोंदवणे आवश्यक आहे। मॉकपोल प्रक्रिया पूर्ण न झालेल्या मतदान केंद्रावर मतदान झाले नाही असे समजण्यात येईल, असे माननीय निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत। बॅलेट युनिटवर मतदाराने नोंदवलेल्या मताप्रमाणे VVPATच्या डिस्प्ले पॅनलवर 7 सेकंद कालावधीसाठी नोंदवण्यात आलेले आपले मत प्रत्येक मतदारास दिसेल व तशी खात्री करता येईल। अशा नोंदवलेल्या मतदानाची खातरजमा करताना प्रत्यक्ष दिलेल्या व VVPATवर दिसलेल्या मत नोंदणीबाबत तफावतीची तक्रार प्राप्त झाल्यास याबाबत 49 MA अन्वये चाचणी मत म्हणजे टेस्ट होडची कारवाई करावी। निवडणूक आयोगाने ही निवडणूक ॲक्सेसिबल इलेक्शन म्हणून जाहीर केलेली आहे। आपल्या मतदान केंद्रावरील दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रापर्यंत ने आण करून त्यांना निवडणूक प्रक्रियेत सुसह्यरित्या सहभागी होता येईल यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। या सर्व मतदारांसाठी प्राधान्याने मतदान प्रक्रिया पूर्ण होईल याकडे लक्ष पुरवावे। मतदान प्रक्रिया शांततेने व सुरळीतपणे पार पडेल अशी मी खात्री बाळगतो आणि आपल्या सर्वांना निवडणुकीच्या कामकाजासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मी बाळासाहेब कोळेकर, निवडणूक निर्णय अधिकारी शिर्डी अजा लोकसभा मतदारसंघ तथा अपर जिल्हाधिकारी शिर्डी। मी सायली सोळंके, उपजिल्हाधिकारी वर्धा। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गामध्ये उपस्थित सर्व मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या या महोत्सवामध्ये योगदान देण्यासाठी आपली निवड करण्यात आलेली आहे, त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन। लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 कलम 26 नुसार आपली मतदान केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। याच कायद्याच्या कलम 28 अनुसार निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल घोषित होईपर्यंतच्या कालावधीसाठी आपण निवडणूक आयोगाकडे प्रतिनियुक्तीवर आहे असं समजण्यात येतं आणि म्हणून या कालावधीत आपण निवडणूक आयोगाच्या नियंत्रण देखरेख आणि निर्देशाच्या अधीन आहोत। याच कायद्याच्या कलम 134 नुसार आपण निवडणूक कर्तव्याचा भंग केला तर सदरची कारवाई दखलपात्र गुन्हा समजण्यात येते। यासाठी निवडणुकीच्या प्रशिक्षणाबाबत आयोजित केलेल्या सर्व प्रशिक्षणांना आपण उपस्थित राहा।
निवडणुकीची प्रक्रिया कार्यपद्धती त्याचबरोबर मतदान यंत्राची हाताळणी याबद्दलचं सखोल ज्ञान आपण प्राप्त करा त्याचा सराव करा कारण आपल्या मतदान केंद्रावरती निष्पक्ष आणि निर्भय मतदान सुनिश्चित करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आणि जबाबदारी आहे यासाठी आवश्यक ते सर्व कायदेशीर अधिकार हे मतदान केंद्राध्यक्ष यांना बहाल करण्यात आलेले आहेत मतदान पथकामध्ये एक मतदान केंद्राध्यक्ष 3 मतदान अधिकारी व 1 मतदान कर्मचारी इत्यादी 5 जणांची नेमणूक करण्यात आलेली आहे मतदान केंद्रावरील आपल्या सहकाऱ्यांची माहिती आपल्याला दुसऱ्या प्रशिक्षणादरम्यान समजेल तसेच प्रत्यक्ष मतदान केंद्राची माहिती ही आपल्याला मतदानाच्या आदल्या दिवशी समजेल मतदान केंद्रावर सर्व सुविधा पुरवण्यात आलेले आहे सर्व साहित्यासह मतदान केंद्रावर जाण्यासाठी व मतदान संपल्यानंतर संकलन केंद्रावर येण्यासाठी नेमून दिलेल्या वाहनाचाच वापर करावा मतदानाच्या आदल्या दिवशी आपण मतदान केंद्रावरच मुक्काम करावा तसेच मतदान यंत्र व मतदान साहित्य सोडून मतदान केंद्राच्या बाहेर जाऊ नये निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतपत्रिका तसेच निवडणूक कार्य प्रमाणपत्र म्हणजे EDC ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आपण ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये नियुक्त आहात त्या मतदारसंघाशिवाय अन्य मतदारसंघाचे आपण मतदार असाल तर आपण टपाली मतपत्रिकेसाठी पात्र आहात यासाठी नमुना 12 हा फॉर्म अचूक भरून आपण प्रथम प्रशिक्षणावेळी जमा करा आपल्याला मतपत्रिका ही पोस्टाने पाठवली जाणार नाही परंतु दुसऱ्या प्रशिक्षणावेळी सुविधा केंद्रावरती आपल्याला ती प्राप्त होईल या सुविधा केंद्रावरती मतपत्रिका ताब्यात घेतल्यानंतर आपण घोषणापत्र करावं आपलं मत टपाली मतपत्रिकेवरती नोंदवावं आणि त्याच्यानंतर आपणाला दिलेल्या लखोट्यामध्ये टपाली मतपत्रिका व घोषणापत्र हे सीलबंद करावं आणि सुविधा केंद्रावरच उपलब्ध करून देण्यात आलेल्या मतपेटीमध्ये आपण ते जमा करावं ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपली नियुक्ती झालेली आहे त्याच लोकसभा मतदारसंघातील आपण मतदार असाल तर आपण EDC साठी पात्र आहात EDC साठी आपण नमुना 12A भरून पहिल्या प्रशिक्षणाच्या दिवशी सादर करावा त्याची छाननी झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या प्रशिक्षणाच्या दिवशी अथवा त्याच्यानंतर EDC प्रमाणपत्र पुरविण्यात येतील हे EDC प्रमाणपत्र मिळवल्यानंतर आपली नियुक्ती ज्या मतदान केंद्रावर झालेली असेल त्याच मतदान केंद्रावर आपण EVM द्वारे मतदान करू शकाल राखीव कर्मचारी यांनी लगतच्या मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करावे EDC प्रमाणपत्रासाठी फॉर्म 12A भरत असताना त्यामध्ये निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त मतदान केंद्राची माहिती भरण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर एकदा आपल्याला EDC साठी अथवा टपाली मतपत्रिकेसाठी पात्र ठरवल्यानंतर पुन्हा आपल्याला प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करता येणार नाही आपल्याला टपाली मतपत्रिका अथवा EDC द्वारेच मतदान करावे मतदार यादीतील आपला अनुक्रमांक भाग क्रमांक विधानसभा अथवा लोकसभा मतदारसंघाचे नाव शोधण्यासाठी आपण पुढील संकेतस्थळांचा वापर निवडणुकीची सर्वसाधारण माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण मतदान यंत्र मतदान यंत्राची जोडणी तसेच मतदान यंत्राच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती जाणून घेऊयात या निवडणुकीमध्ये EVM आणि VVPAT हे M3 टाईपचं वापरलं जाणार आहे आणि या निवडणुकीची सर्व प्रक्रिया या मतदान यंत्रावरती होणार असल्यामुळे EVM आणि VVPAT याच्याबद्दलची सर्व माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे आपण या ठिकाणी M3 टाईपचं EVM आणि VVPAT याची माहिती या ठिकाणी करून घेऊ EVM आणि VVPAT याच्यामध्ये EVM याच्यामध्ये कंट्रोल युनिट त्याचबरोबर हे बॅलट युनिट हे दोन भाग येतात आणि त्याचबरोबर VVPAT हा आता मतदानासाठी वापरला जाणार आहे याची काही वैशिष्ट्ये जर आपण पाहायची म्हटलं तर M3 टाईपचा हा EVM आहे VVPAT M3 टाईपचा आहे हे जे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन आहे तर ते स्टँड अलोन आहे म्हणजे कोणत्याही प्रकारच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीबरोबर कनेक्ट होऊ शकत नाही त्याचबरोबर कुठलं वायरलेस नेटवर्क असेल वायफाय नेटवर्क असेल हे मशीन कनेक्ट होत नाही त्याचबरोबर याच्यामध्ये जी मेमरी चिप वापरलेली आहे तर ती 1 टाइम प्रोग्रॅमेबल आहे त्यामुळे एकदा प्रोग्रॅम या चिपमध्ये केला ती त्याच्यावरती काम करेल त्याच्यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही या मशीनमध्ये जो क्लॉक वापरलेला आहे तो रिअल टाईम क्लॉक आहे या मशीनमध्ये झालेल्या सर्व घटनांची नोंद ही रिअल टाईमवरती होते त्याचबरोबर यामध्ये डायनॅमिक कोडिंग ऑन की पेस आहे त्याच्यामुळं मतदारानं आपलं
उमेदवाराच्या समोरचं बटन दाबून आपलं मत नोंदवल्यानंतर प्रत्येक प्रेसला एक कोड तयार होतो आणि तो कोड कंट्रोल युनिटमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी डिकोड होतो आणि त्याची नोंद घेतली जाते. ईव्हीएमचा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे कंट्रोल युनिट. या कंट्रोल युनिटचे चार सेक्शन आहेत. त्याच्यामध्ये हा पहिला सेक्शन आहे की ज्याला आपण डिस्प्ले सेक्शन असं म्हणतो. या सेक्शनवरती हा ग्रीन कलरचा ऑन लॅम्प आहे. ज्या वेळेला पाठीमागील बाजूचा पॉवर स्विच आपण ऑन करू त्यावेळेला हा हिरवा दिवा पेटेल. त्याचबरोबर या ठिकाणी रेड लॅम्प आहे बीजी लॅम्प. ज्या वेळेला बॅलट बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी तयार केलं जाईल त्यावेळेला हा लाल दिवा पेटेल. डिस्प्ले स्क्रीनवरती आपल्याला या कंट्रोल युनिटनं बॅलट युनिट आणि व्हीव्हीपॅट हे स्कॅन केल्यानंतर त्याची माहिती आपल्याला मिळेल. त्याचबरोबर इतर सर्व माहिती आपल्याला या डिस्प्ले सेक्शनवरती मिळेल. त्यानंतर याचा दुसरा जो सेक्शन आहे तर तो सेक्शन आहे कॅन्डसेट सेक्शन. कॅन्डसेट सेक्शनमध्ये लेफ्ट हँड साईडला आपल्याला कॅन्डसेट हे बटन दिसेल. त्याचबरोबर या बॅटरी सेक्शन कॅन्डसेट सेक्शनमध्ये कॅन्डसेट बटन आणि बॅटरी असे दोन सबसेक्शन येतील. जो तिसरा सेक्शन आहे तो रिझल्ट सेक्शन आहे. रिझल्ट सेक्शनचा हा वरील दरवाजा उघडल्यानंतर आपल्याला आतील दरवाजाने क्लोज हे बटन दिसेल. त्याचबरोबर आपण आतील दरवाजा उघडल्यानंतर या ठिकाणी रिझल्ट प्रिंट आणि क्लिअर हे बटन दिसतील. प्रिंट या बटनाचा वापर आपण करणार नाही. त्याचबरोबर जो चौथा सेक्शन आहे याच्यावरती जे टोटल बटन आहे म्हणजे मतदान चालू असताना दर 2 तासांनी झालेल्या मतदानाची आकडेवारी आपल्याला हे टोटल बटन दाबून घेता येईल. त्याचबरोबर या बाजूला हे बॅलट बटन आहे. मतदान यंत्र मतदानासाठी तयार करताना हे बॅलट बटन दाबल्यानंतर मतदान यंत्र मतदानासाठी तयार होईल. कंट्रोल युनिटच्या पाठीमागील बाजूस हा पॉवर स्विच आहे. ऑन ऑफ करण्यासाठी हा पॉवर स्विच आहे. त्याचबरोबर व्हीव्हीपॅटमधून येणारी जी केबल आहे ती कंट्रोल युनिटला आपण या ठिकाणी जोडायची आहे. ईव्हीएमचा दुसरा महत्त्वाचा भाग हा बॅलट युनिट आहे. या बॅलट युनिटवरती या ठिकाणी रेडी लॅम्प आहे. ज्यावेळेला कंट्रोल युनिटवर बॅलट हे बटन दाबलं जाईल त्यावेळेला हा हिरवा दिवा पेटेल म्हणजे हे मतदान यंत्र मतदानासाठी तयार आहे. या बाजूला स्लाईड स्विच आहे किंवा थंबव्हील आहे ज्याच्यावरती या बॅलट युनिटचा क्रमांक सेट करता येईल. त्याचबरोबर या ॲक्रॅलिक सीटमध्ये हे बॅलट पेपर कंपार्टमेंट आहे. याच्यामध्ये उमेदवाराचा अनुक्रमांक नाव आणि त्याची निवडणूक निशाणी येईल. हे लाल दिवे आहेत ते उमेदवारांचे दिवे आहेत आणि ही जी निळी बटन दिसत आहेत तर ही उमेदवारांची बटन आहेत. त्याचबरोबर या बाजूला ब्रेल लिपीमध्ये हे अनुक्रमांक कोडलेले आहेत. हा M3 टाईपचा व्हीव्हीपॅट आहे. त्याच्यामध्ये हा व्हीव्हीपॅट डिस्प्ले पॅनल आहे. यातून आपल्याला आपण नोंदवलेलं मत हे कोणत्या उमेदवाराला दिलेलं आहे ते याच्यातून दिसेल. आपण याच्यामध्ये पाहूया. या ठिकाणी हा पेपर रोल आहे. हा रोलिंग स्क्रू आहे. याच्या साह्यानं हा पेपर प्रिंटरमध्ये चढवता येईल. हा स्पिंडल आहे. हा स्पिंडलच्या साह्यानं हा पेपर रोल आपल्याला या ठिकाणी बसवता येईल. आणि हा डिस्प्ले पॅनल आहे. व्हीव्हीपॅटच्या पाठीमागील बाजूस या व्हीव्हीपॅटचा जो महत्त्वाचा भाग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काळजी घ्यायला लागेल हा पेपर रोल नॉब आहे. ज्या वेळेला हा आडवा असेल त्यावेळेला तो ऑफ पोझिशनला असेल. ज्या वेळेला आपल्याला ऑन करायचा असेल त्यावेळेला आपल्याला अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आहे. अँटी क्लॉकवाईज फिरवल्यानंतर तो ऑन पोझिशनला येईल. या ठिकाणी साइनेज दिलेले आहेत. हा व्हर्टिकल पोझिशन किंवा स्टँडिंग पोझिशन म्हणजे ऑन असेल आणि हा होरिझॉन्टल पोझिशन किंवा स्लिपिंग मोडमध्ये म्हणजे हा ऑफ असेल. ज्या वेळेला आपल्याला व्हीव्हीपॅट ट्रान्सपोर्ट करायचं असेल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करायची असेल त्यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा जो नॉब आहे तर तो स्लिपिंग मोडमध्ये म्हणजे ऑफ असायला पाहिजे. आणि मतदान यंत्राची जोडणी केल्यानंतर कंट्रोल युनिटवरील स्विच ऑन करण्यापूर्वी आपल्याला हा स्टँडिंग म्हणजे ऑन करून ठेवायला लागेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये कनेक्शन केलेले असताना आणि कंट्रोल युनिट ऑन असताना आपण हा जो नॉब आहे हा चालू किंवा बंद करू नये. हा आपल्याला बॅटरी सेक्शन दिसेल ज्याच्यामध्ये बॅटरी फिक्स केलेली आहे. त्याचबरोबर
या ठिकाणी हा कनेक्टर सेक्शन असेल, या ठिकाणी बीयू कडून येणारी जी केबल आहे ती आपण या कनेक्टर मध्ये जोडू शकतो। या ठिकाणी व्हीव्हीपॅटचा हा ड्रॉप बॉक्स आहे, म्हणजे मतदारान आपलं मत नोंदवल्यानंतर स्लिप प्रिंट होऊन या डिस्प्ले पॅनल मधून मतदाराला दिसेल आणि ती स्लिप कट होऊन या ड्रॉप बॉक्स मध्ये पडेल। व्हीव्हीपॅटच्या या भागावरती डूज आणि डोंट्स दिलेले आहेत, याचा आपण बारकाईने अभ्यास करा आणि याची कठोरपणे अंमलबजावणी करा। मतदान यंत्राची जोडणी करताना जो बॅलेट युनिट आहे तो व्हीव्हीपॅटशी जोडला जाईल आणि व्हीव्हीपॅट हे कंट्रोल युनिटशी जोडला जाईल। कंट्रोल युनिट हे मतदान अधिकारी क्रमांक 3 याच्याकडे असेल, त्याच वेळेला बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट हे मात्र मतदान कक्षामध्ये असतील। मतदान कक्षामध्ये व्हीव्हीपॅट हा बॅलेट युनिटच्या डाव्या बाजूला आपल्याला ठेवायचा आहे। जोडणी करत असताना हे कलर कोडिंग दिलेले आहेत, ते आपण कलर कोडिंग मॅच करायचे। रेड आणि ब्लॅक असे कोड आहेत, तर ते पाहून आपण स्विच जो आहे तो व्हीव्हीपॅटच्या मागच्या बाजूला असलेल्या स्विचमध्ये कलर कोड पाहून आपण तो बसवायचा। दरवाजा बंद करा। त्याच्यानंतर व्हीव्हीपॅटची जी केबल आहे, व्हीव्हीपॅटची केबल त्याचप्रमाणे ब्लॅक आणि रेड हे जे कलर कोडिंग आहे त्याच्यानुसार आपण जे कंट्रोल युनिट आहे त्याच्या स्विचमध्ये कलर कोडप्रमाणे आपण बसवा। केबलची एकमेकांशी जोडणी केल्यानंतर व्हीव्हीपॅटच्या पाठीमागील बाजूस असलेला पेपर रोल नॉब हा ऑन करायला विसरू नका। ऑन करण्यासाठी तो अँटी क्लॉकवाईज फिरवा आणि स्टँडिंग पोझिशनला आणा। आता हा नॉब चालू झालेला आहे, याच्यानंतर आपण कंट्रोल युनिटवरील जो ऑन ऑफ स्विच आहे तो सुरू करूया। आपल्याला कंट्रोल युनिट ही माहिती देईल ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याचं स्कॅनिंग चालू आहे। त्याचबरोबर आपल्याला दिसेल व्हीव्हीपॅटमधून 7 स्लिप बाहेर पडतील, त्याच वेळेला कंट्रोल युनिटवरती डेट आणि टाइम हे दाखवलेलं आहे। बॅलेट युनिटचा क्रमांक दाखवलेला आहे, कॅन्डिडेट्स दाखवलेले आहेत, 16 कॅन्डिडेटसाठी ही मशीन सेट केलेली आहे। बॅटरी हाय 99%। डिस्कवरिंग युनिट्स डिस्कवर्ड बीयू डिस्कवर्ड व्हीव्हीपॅट, बीयूचं तर टेस्टिंग सुरू आहे आणि बीयू ओके आहे असं दाखवलं आहे। व्हीव्हीपॅटचं टेस्टिंग सुरू आहे, व्हीव्हीपॅटही ओके असं दाखवलेलं आहे आणि ईव्हीएम इज रेडी असं दाखवलेलं आहे। जर जोडणीमध्ये काय दोष असेल किंवा कुठल्याही मतदान यंत्राच्या कुठल्या भागामध्ये दोष असेल तर ते कंट्रोल युनिटवरती आपल्याला डिस्प्ले स्क्रीनवरती दिसेल। आता आपण पाहिलं की ईव्हीएम इज रेडी असा मेसेज कंट्रोल युनिटनं दिलेला आहे। यानंतर जी मतदानाची पद्धत आहे, आलेल्या मतदाराला मतदान करण्यासाठी कंट्रोल युनिटवरील बॅलेट हे बटन दाबलं जाईल। बॅलेट बटन दाबल्यानंतर कंट्रोल युनिटचा रेड जो बीजी लॅम्प आहे तो बीजी लॅम्प पेटेल, त्याचबरोबर जे बॅलेट युनिट आहे त्याच्यावरती हा रेडी लॅम्प हा पेटेल, त्याचबरोबर व्हीव्हीपॅटवरील हा जो हिरवा दिवा आहे पॉवर ऑन तो पेटेल। मतदारानं बॅलेट युनिटवरती आपलं मत नोंदवल्यानंतर हा लाल दिवा पेटेल, हा हिरवा दिवा बंद होईल, त्याचबरोबर व्हीव्हीपॅटमधून 7 सेकंदासाठी स्लिप दिसेल, त्याच्यावरती उमेदवाराचा अनुक्रमांक असेल, उमेदवाराचं नाव असेल, उमेदवाराची निशाणी असेल आणि कंट्रोल युनिटमधून बीप असा आवाज येईल। याच प्रक्रियेने मतदान पुढे चालू ठेवायचं आहे। मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान साहित्य ताब्यात घेताना तपासून घ्यायच्या बाबी काळजीपूर्वक बघा। मतदानाच्या आदल्या दिवशी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळी पोहोचल्यानंतर आपण साहित्य ताब्यात घ्यावं। साहित्य ताब्यात घेतल्यानंतर ते तपासून घ्यावं। तपासून घेत असताना आपण कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट हे कॅरिंग केसच्या बाहेर काढून तपासून घ्या, परंतु व्हीव्हीपॅट जो आहे
तर तो कॅरिंग केसमधून बाहेर काढू नये आणि त्याचा कोणताही वापर करू नये, तपासणी करू नये, हा ऑलरेडी चेक केलेला आहे. कंट्रोल युनिट चेक करत असताना कंट्रोल युनिटचा क्रमांक या ठिकाणी दर्शवलेला आहे, त्याचबरोबर या ठिकाणी दर्शवलेला आहे हा क्रमांक आणि ॲड्रेस टॅगवरील क्रमांक हे बरोबर असल्याची खात्री करून घ्या. आणि आपल्या मतदान केंद्राचा क्रमांक आणि नाव ते आपण चेक करा. आपल्या मतदान केंद्रासाठी देण्यात आलेलंच कंट्रोल युनिट आहे याची आपण खात्री करून घ्या. त्याचबरोबर हा जो कॅन्डिडेट सेट सेक्शन आहे तर तो दोन्ही बाजूला योग्य प्रकारे सील केलेला आहे याच्याबद्दलची आपण खात्री करा. हे सील मतदान केंद्रावरती आपल्याला काढायचं नाही. त्याचबरोबर कॅन्डिडेट कंट्रोल युनिट जे आहे तर ते पिंक पेपर सील हे लावून सील केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण खात्री करून घ्या. बॅटरीची क्षमता ही आपल्याला चेक करायची, त्याच्यासाठी कंट्रोल युनिट आपण ऑन करा. ऑन केल्यानंतर डिस्प्ले स्क्रीनवरती आपल्याला माहिती दिसेल. हे स्कॅनिंग चालू आहे. हे डेट आणि टाइम या ठिकाणी दाखवलेलं आहे ते बरोबर असल्याची आपण खात्री करा. हा सिरियल नंबर ऑफ द बी यू हा दाखवलेला आहे. हाई नंबर, हा नंबर आणि ॲड्रेस टॅगवरचा नंबर हे आपण चेक करा. कॅन्डिडेटची संख्या 16 दाखवलेली आहे, त्याप्रमाणे तेवढी बटन्स बॅलेट युनिटवरती अनमास्क आहेत का त्याची आपण खात्री करा. बॅटरी हाय 95% हे या ठिकाणी दाखवलेले आहे. त्यानंतर आपण ऑन ऑफ स्विच आहे तो ऑफ करा आणि मागील दरवाजा बंद करा. बॅलेट युनिट आपण कॅरिंग केसमधून बाहेर काढा आणि तपासून घ्या. हे तपासत असताना उमेदवारांची जी मतपत्रिका लावलेली आहे ती व्यवस्थित लावलेल्याची आपण खात्री करा. दोन उमेदवारांच्या मधील ब्लॅक लाईन आणि या दोन बटणामधील ग्रू हे एकमेकाशी जुळतात याच्याबद्दल खात्री करून घ्या. जेवढे उमेदवार मतपत्रिकेवरती छापलेले आहेत तेवढीच उमेदवाराची बटन्स हे उघडे आहेत, अनमास्क आहेत याची आपण खात्री करून घ्या. त्याचबरोबर हे बॅलेट युनिट राईट टॉप आणि राईट बॉटम या दोन्ही ठिकाणी लाखेनं ॲड्रेस टॅग लावून सील केलेला आहे त्याच्याबद्दल खात्री करून घ्या. बॅलेट युनिटवरचा क्रमांक आणि ॲड्रेस टॅगवरचे क्रमांक आणि आपला मतदान केंद्राचा क्रमांक आणि नाव हे बरोबर असल्याचे आपण खात्री करून घ्या. व्हीव्हीपॅट ताब्यात घेतल्यानंतर तो आपण कॅरिंग केसच्या बाहेर काढू नका आणि तो टेस्ट करू नका. याची वाहतूक करत असताना ही जी कॅरिंग केस आहे ती अशी उभी राहील याच्याबद्दल काळजी घ्या. कॅरिंग केस किंवा याच्यातलं व्हीव्हीपॅट हे अशा पद्धतीनं होणार नाही याची आपण काळजी घ्या. याची वाहतूक अत्यंत व्यवस्थित करा. जर याची वाहतूक आपण व्यवस्थित केली नाही तर याच्यामध्ये मतदानाच्या वेळेला काही अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवसभर मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्राची रचना सुयोग्यरित्या होणे आवश्यक आहे. त्यासाठी आता आपण मतदान केंद्राच्या रचनेतील बारकावे जाणून घेऊयात. आपण आता मतदान केंद्राच्या रचनेबद्दल माहिती घेऊया. या ठिकाणी मतदान केंद्र आहे. मतदान केंद्रामध्ये जाण्याचा मार्ग त्याचा बोर्ड या ठिकाणी लावलेला आहे. त्याचबरोबर मतदान क्षेत्र आणि मतदान केंद्रामध्ये मतदान करणाऱ्या मतदारांच्या तपशिलाच्या संबंधी माहिती दाखवलेली आहे. त्याचबरोबर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नमुना 7A ची नोटीस प्रसिद्ध केलेली आहे. इशारा या ठिकाणी लावलेला आहे. वोटर फॅसिलिटेशन पोस्टर या ठिकाणी लावलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय की मतदारांना रांगेमध्ये उभं राहण्यासाठी पुरेशी जागा आहे. सावलीची व्यवस्था आहे. महिला आणि पुरुष मतदारांची स्वतंत्र रांग या ठिकाणी लावली जाऊ शकेल तेवढी व्यवस्था या ठिकाणी आहे. आता आपण मतदान केंद्रामधल्या व्यवस्थेबद्दल पाहूया. मतदान केंद्राची पाहणी केली असता मतदान केंद्रामध्ये काही राजकीय पक्षांचे चिन्ह किंवा राजकीय नेत्यांचे फोटो किंवा काही राजकीय घोषणा जर असतील तर त्या काढून टाकाव्यात. त्याचबरोबर बैठकीच्या व्यवस्थेमध्ये
या ठिकाणी प्रिसाइडिंग ऑफिसरची व्यवस्था आहे, या ठिकाणी मतदान अधिकारी क्रमांक एक आहेत, मतदान अधिकारी क्रमांक दोन आहेत, मतदान अधिकारी क्रमांक तीन आहेत, आणि बरोबर या मतदान अधिकारी यांच्या पाठीमागं ही मतदान प्रतिनिधी यांची बसण्याची व्यवस्था असणं आवश्यक आहे. तिसऱ्या मतदान अधिकारी यांच्याकडे कंट्रोल युनिट आहे, कंट्रोल युनिटपासून योग्य अंतरावरती हा मतदान कक्ष या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे. तो स्थापित करत असताना VVPAT आणि कंट्रोल युनिट यांना जोडणारी जी केबल आहे ते अशा पद्धतीनं ठेवणं आवश्यक आहे, ती झाकली जाऊ नये किंवा गुंडाळूनही ठेवता येणार नाही आपल्याला. आणि ही केबल ओलांडून कुठल्याही मतदाराला मतदान करण्यासाठी जाण्याची गरज भासू नये अशा पद्धतीनं रचना करणं आवश्यक आहे, जेणेकरून केबल ही मतदाराच्या पायामध्ये येणार नाही, ही दक्षता आपण घ्यावी. मतदान कक्षामध्ये बॅलेट युनिट आणि VVPAT हे दोन्ही ठेवण्यात यावं. VVPAT हे बॅलेट युनिटच्या डाव्या बाजूला ठेवण्यात यावं. त्याचबरोबर VVPAT वरती प्रखर लाईट डायरेक्ट येणार नाही याची आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे खिडकीतून डायरेक्ट सूर्यप्रकाश हाही या VVPAT वरती येणार नाही, याबाबतही आपण दक्षता घ्या. त्याचप्रमाणे मतदानाची गुप्तता राखण्याच्या दृष्टीनं हे खिडकीच्या जवळ असणार नाही. त्याचबरोबर आपले मतदान अधिकारी आणि जे मतदान प्रतिनिधी आहेत त्यापैकी कोणाला मतदार मतदान नोंदवत असताना दिसणार नाही आणि मतदाराचं मतदान हे गुप्त राहील याची आपण काळजी घ्या. मतदान पथकातील सर्वांनी मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रावरती पोहोचणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदानाच्या आदल्या दिवशी आपण मतदान केंद्रावरती मुक्काम करा. मतदानाच्या आदल्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत मतदान यंत्र तसेच VVPAT याची हाताळणी केली जाणार नाही. त्याचबरोबर स्थानिक कोणतंही आदरातिथ्य हे मतदान पथकातील कर्मचारी स्वीकारणार नाहीत याबाबत आपण दक्षता घ्यावी. निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे अभिरूप मतदान अर्थात मॉकपोल. या प्रक्रियेमध्ये अनेक अत्यंत महत्त्वाच्या बाबींचा समावेश होतो. मॉकपोल बिनचूकरित्या पार पाडण्यासाठी आता आपण या महत्त्वाच्या बाबी लक्षपूर्वक आत्मसात करून घेऊयात. मतदान सुरू करण्याच्या निर्धारित वेळेपूर्वी 90 मिनिटे मॉकपोलला सुरुवात करा. मॉकपोलसाठी किमान 50 मतं नोंदवणं अनिवार्य आहे. नोटासह प्रत्येक उमेदवाराच्या समोर किमान 1 मत नोंदणं आवश्यक आहे. मॉकपोल सुरू करत असताना किमान 2 मतदान प्रतिनिधी उपस्थित असणं आवश्यक आहे. परंतु जर मतदान प्रतिनिधी उपस्थित नसतील तर आपण 15 मिनिटं थांबावं. त्यानंतर मात्र एकही मतदान प्रतिनिधी उपस्थित नसेल किंवा फक्त एकच मतदान प्रतिनिधी उपस्थित असेल तरीही आपण मॉकपोलला सुरुवात करा. मॉकपोलला सुरुवात करताना आपण मतदान यंत्राची जोडणी करा. बॅलेट युनिट आहे ते आपण VVPAT शी जोडा आणि VVPAT ची जी केबल आहे ते आपण कंट्रोल युनिटशी जोडा. VVPAT चा पेपर रोल नॉब हा स्टँडिंग मोडला म्हणजे ऑन करा. त्याच्यानंतर जे कंट्रोल युनिट आहे त्या कंट्रोल युनिटच्या पाठीमागील पॉवर स्विच हा ऑन करण्यात यावा. पॉवर स्विच ऑन केल्यानंतर आपल्याला कंट्रोल युनिटच्या डिस्प्ले सेक्शनवरती मतदान यंत्राच्या स्कॅनिंगची माहिती मिळेल. त्याचबरोबर VVPAT मधून 7 स्लिप बाहेर पडतील आणि त्या ड्रॉप बॉक्समध्ये साठवल्या जातील. कंट्रोल युनिटवरती डेट आणि टाइम दाखवलेला आहे. कंट्रोल युनिटचा क्रमांक दाखवलेला आहे. नंबर ऑफ कॅन्डिडेट 16, 16 उमेदवारांसाठी ही मशीन सेट केलेली आहे. बॅटरी परसेंटेज हाय दाखवलेला आहे, 95%, आपण चेक करून घ्या. डिस्कवरिंग युनिट्स डिस्कवर्ड BU, डिस्कवर्ड VVPAT. आता BU चं टेस्टिंग चालू आहे. BU इज ओके. VVPAT टेस्टिंग चालू आहे. VVPAT इज ओके
एंड ईव्हीएम इज रेडी। प्रत्यक्ष मॉकपोल साठी बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट हे मतदान कक्षामध्ये ठेवणं आवश्यक आहे। त्याचबरोबर व्हीव्हीपॅट हा बॅलेट युनिटच्या डाव्या बाजूला ठेवावा। सुरुवात करण्यापूर्वी मतदान यंत्र हे क्लियर करून घ्यावं। मतदान यंत्रामध्ये एकही मत नोंदलेलं नाही हे उपस्थित मतदान प्रतिनिधी यांना दाखवून द्या। मशीन क्लियर करण्यासाठी क्लियर हे बटन दाबावं। लॉन्ग बीप येत आहे, मशीन क्लियर होत आहे। मतदान यंत्र क्लियर करून मतदान यंत्रामध्ये नोंदलेल्या मतांची संख्या शून्य आहे यांची खात्री करून द्यावी। क्लियर बटन दाबल्यानंतर डिस्प्ले सेक्शन वरती जर इनव्हॅलिड असाल तर याचा अर्थ CRC झालेली नाही। आपण रिझल्ट हे बटन दाबा। रिझल्ट हे बटन दाबल्यानंतरही डिस्प्ले सेक्शन वरती इनव्हॅलिड असं दर्शवण्यात आलं तर आपण क्लोज हे बटन दाबून मशीन मतदानासाठी बंद करा। त्याच्यानंतर रिझल्ट हे बटन दाबून आपण त्याचा रिझल्ट पहा आणि त्याच्यानंतर क्लिअर हे बटन दाबून मतदान यंत्रामध्ये नोंद झालेल्या मतांची संख्या शून्य करा आणि मतदान प्रतिनिधींना ते दाखवा। त्याच्यानंतर या ड्रॉपबॉक्समध्ये एकही चिठ्ठी नाही याबद्दलही आपण मतदान प्रतिनिधी यांची खात्री करून द्यावी। मॉकपोलसाठी मतदान करताना बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट हे मतदान कक्षामध्ये राहील। त्या ठिकाणी एक मतदान अधिकारी थांबेल व सर्व मतदान प्रतिनिधी हे मतदान कक्षामध्ये थांबतील। मतदानाच्या प्रक्रियेसाठी कंट्रोल युनिटवरील बॅलेट हे बटन दाबलं जाईल। उपस्थित सर्व मतदान प्रतिनिधी हे आपल्या चॉईसप्रमाणे उमेदवाराला मतदान करतील। प्रत्येक मतदानाची नोंद हे त्या ठिकाणी मतदान कक्षामध्ये उपस्थित असलेले मतदान अधिकारी घेतील। बॅलेट युनिटवरील नोटासह प्रत्येक उमेदवाराच्या समोर किमान एक मत नोंदलं जाईल याची दक्षता हे मतदान अधिकारी घेतील। सर्व मतदान प्रतिनिधी यांचं मतदान झाल्यानंतर प्रत्येक अनमास्क बटणासाठी किमान एक मत नोंदवल्याची खात्री झाल्यानंतर कंट्रोल युनिटवरील टोटल हे बटन दाबून नोंदलेल्या एकूण मतांची संख्या पाहण्यात येईल। मतदान यंत्रामध्ये किमान 50 मतांची नोंद झालेली आहे याची खात्री झाल्यानंतर मतदान यंत्र हे क्लोज बटन दाबून मतदानासाठी बंद करण्यात येईल। मतदान यंत्र मतदानासाठी बंद केल्यानंतर जरी बॅलेट हे बटन दाबलं तरीही मतदान यंत्र मतदानासाठी तयार होत नाही आणि कोणतंही नवीन मत स्वीकारत नाही याबाबतची खात्री मतदान प्रतिनिधी यांना करून देण्यात यावी। त्यानंतर मतदान यंत्रावरील रिझल्ट हे बटन दाबून निकाल पाहण्यात यावा। प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते याची नोंद घेण्यात यावी। त्यानंतर व्हीव्हीपॅटच्या ड्रॉपबॉक्समधील सर्व स्लिप बाहेर काढण्यात याव्यात। या स्लिपची मोजणी करून उमेदवार निहाय मिळालेल्या मतांची नोंद घेण्यात यावी। मतदान यंत्रामध्ये नोंद झालेली मते व व्हीव्हीपॅटमध्ये स्लिपच्या माध्यमातून नोंद झालेली मतं याचा टॅली करण्यात यावा व मतदान प्रतिनिधी यांची खात्री करून देण्यात यावी। मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यामधील मतांची टॅली झाल्यानंतर क्लिअर हे बटन दाबावं। लॉन्ग बीप येत आहे, मशीन क्लिअर होत आहे। मतदान यंत्र क्लिअर करून मतदान यंत्रामध्ये नोंदलेल्या मतांची संख्या शून्य आहे यांची खात्री करून द्यावी। मॉकपोल पूर्ण झाल्यानंतर मॉकपोल सर्टिफिकेट तयार करण्यात यावं, त्यावर उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्या सह्या घेण्यात याव्यात व मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वतःची सही करावी। त्याचबरोबर मॉकपोलच्या शेवटी मतदान यंत्राच्या डिस्प्ले सेक्शनवरती दाखवलेला दिनांक व वेळ याची नोंद घेण्यात यावी। ही नोंद मॉकपोल सर्टिफिकेट व प्रिसाइडिंग ऑफिसर डायरी याच्यामध्ये घेण्यात यावी। त्याचबरोबर ॲक्च्युअल टाईम त्याचीही नोंद मॉकपोल सर्टिफिकेट व प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी याच्यामध्ये घेण्यात यावी व जर काही डिस्क्रिपन्सी असेल तर ती त्या ठिकाणी
नोंद करण्यात यावी। अशा प्रकारे मॉकपूल मधील 50 स्लिप आणि व्हीव्हीपॅट चेकिंगच्या 7 स्लिप अशा 57 स्लिपवरती आपण मॉकपूल स्लिप्स हा सिक्का मारावा। सर्व 57 स्लिपवरती हा मॉकपूल स्लिप्स हा सिक्का मारल्यानंतर या सर्व स्लिप्स त्यासाठी देण्यात आलेल्या काळ्या लखोट्यामध्ये ठेवाव्यात। या ठिकाणी मॉकपूल स्लिप्स ठेवण्यासाठी हा लखोटा प्राप्त झालेला आहे। याच्यामध्ये निवडणुकीचं नाव दिलेलं आहे, त्याचबरोबर आपण विधानसभा मतदारसंघाचं नाव व क्रमांक, लोकसभा मतदारसंघाचा क्रमांक व नाव, आपल्याला नेमून दिलेल्या मतदान केंद्राचा क्रमांक आणि त्याचं नाव हे नमूद करावं, त्याचबरोबर खाली डेट ऑफ पोल मतदानाचा दिनांक हा नमूद करावा। या पाकिटावरती या ठिकाणी विभेदक चिन्ह मारलेलं आहे, मी आपल्याला सांगितलेलं आहे की निवडणुकीशी संबंधित सर्व फॉर्म्स आणि सर्व पाकिटं यावरती मतदानाच्या आदल्या दिवशी विभेदक चिन्ह मारून ठेवावं। त्याचबरोबर यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिंक पेपर सीलवरती या ठिकाणी विभेदक चिन्ह मारलेलं आहे, यावरती मतदान केंद्राध्यक्ष यांनी त्यांची स्वाक्षरी केलेली आहे, त्याचबरोबर उपस्थित सर्व मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेतलेल्या आहेत। या 57 स्लिप्स आपण या पाकिटामध्ये ठेवून हे पाकिट पिंक पेपर सीलच्या सहाय्यानं सील करणार आहोत। अशा पद्धतीनं या स्लिप्स या पाकिटामध्ये ठेवलेल्या आहेत आणि हे पाकिट आता आपण या पिंक पेपर सीलच्या सहाय्यानं सील करूयात। अशा प्रकारे व्हीव्हीपॅट पेपर स्लिप ठेवून हा काळा लिफाफा पिंक पेपर सीलच्या सहाय्यानं सीलबंद करण्यात यावा। त्याचबरोबर मतदानाच्या प्रक्रिये दरम्यान जर मतदान यंत्र बदलण्यात आलं, म्हणजे CU, BU आणि व्हीव्हीपॅट हा संपूर्ण संच बदलण्यात आला, तर आपल्याला पुन्हा मॉकपोल घ्यावा लागेल आणि त्यासाठी प्रत्येक उमेदवारासमोर किमान एक मत नोंदवून आपल्याला मॉकपोल घेता येईल। या मॉकपोलची प्रक्रिया ही मूळच्या मॉकपोलप्रमाणेच राहील आणि या मॉकपोलमध्ये निघालेल्या मॉकपोलच्या स्लिप्स यासुद्धा याच पद्धतीनं त्याच्यावरती मॉकपोल स्लिप्स हा सिक्का मारून त्यासाठी देण्यात आलेल्या वेगळ्या काळ्या रंगाच्या पाकिटामध्ये आपण सीलबंद कराव्यात आणि त्या पाकिटावरती मतदानादरम्यान बदलण्यात आलेल्या मतदान यंत्राच्या व्हीव्हीपॅट पेपर स्लिप्स असं नमूद करावं। अभिरूप मतदानादरम्यान अथवा प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यास यत्किंचितही घाबरून जाऊ नका। मतदान यंत्र बदलण्याबाबत कार्यवाही पुढील प्रमाणे असेल। प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करण्यापूर्वी जर कंट्रोल युनिटमध्ये काही बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यास कंट्रोल युनिट बदलण्यात यावा। जर व्हीव्हीपॅटमध्ये काही बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यास व्हीव्हीपॅट बदलण्यात यावा व बॅलेट युनिटमध्ये काही बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यास फक्त बॅलेट युनिट बदलण्यात यावा। परंतु प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात केल्यानंतर जर कंट्रोल युनिट अथवा बॅलेट युनिट याच्यामध्ये काही बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यास पूर्ण EVM आणि व्हीव्हीपॅट म्हणजे कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट हा सर्व सेट बदलण्यात यावा। परंतु जर फक्त व्हीव्हीपॅटमध्ये काही बिघाड झाल्याचे निदर्शनास आलं तर मात्र फक्त व्हीव्हीपॅट बदलण्यात यावा। ज्या प्रकरणामध्ये कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट बदलला जाईल त्यावेळेला मात्र मॉकपोल घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यावेळेला प्रत्येक उमेदवारासमोर नोटासह किमान एक मत नोंदवून मॉकपोल घेण्यात यावा व मॉकपोल मध्ये कंट्रोल युनिटमध्ये नोंद झालेल्या मतांची संख्या व व्हीव्हीपॅटमध्ये नोंद झालेल्या मतांची संख्या टॅली करण्यात यावी व मतदान प्रतिनिधी यांना दाखवण्यात यावी। मशीन क्लिअर करण्यासाठी क्लिअर हे बटन दाबावं, लॉंग बीप येत आहे, मशीन क्लिअर होत आहे। मतदान यंत्र क्लिअर करून मतदान यंत्रामध्ये नोंदलेल्या मतांची संख्या 0 आहे यांची खात्री करून द्यावी। त्यानंतर पुन्हा कंट्रोल युनिट वरील रिझल्ट सेक्शन व व्हीव्हीपॅटचा पेपर स्लिप कंपार्टमेंट हे सील करण्यात यावं। मतदानाची प्रक्रिया चालू असताना जर मतदान यंत्र बदललं तर भाग 2 मध्ये घोषणापत्र करावं।
आपल्याला जोडपत्र 5 मध्ये मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 1 ते 5 हा तयार करावायचा आहे. याच्यामध्ये भाग 1 मध्ये अभिरूप मतदान प्रमाणपत्र, तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये सुरुवातीलाच आपण जो मॉक पोल घेतला त्याच्यामध्ये मतदान यंत्रातील मते, व्हीव्हीपॅट मधील मतदार चिठ्ठ्या आणि आपल्या मतदान अधिकाऱ्यानं मतदान कक्षामध्ये उपस्थित राहून घेतलेल्या नोंदी या जुळतात किंवा कसे याच्याबद्दल आपल्याला माहिती द्यायची आहे आणि हा जुळणं फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर ब मध्ये मतदान यंत्रामध्ये नोंद झालेली मते निरंक केलेली आहेत का, मतदान यंत्र नियंत्रण युनिटवरील क्लिअर हे बटन दाबून ती मते नष्ट करण्यात आलेली आहेत का, आणि ते वाक्य पुन्हा खाली पेनानं लिहा, म्हणजे वरचं वाक्य खाली रिपीट करायचं आहे. एवढं देण्याचा उद्देश हाच आहे की मॉकपोल नंतर मॉकपोलची मतं मतदान यंत्रामध्ये जी नोंद झालेली आहेत ती निरंक करणं किती आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे हे आपल्या लक्षात येईल. त्याचबरोबर व्हीव्हीपॅटमधील सर्व मतदार चिठ्ठ्या या काढलेल्या आहेत का, ते सर्व मतदान प्रतिनिधींना दाखवलं आहे का, नंतर त्याच्यामध्ये चिठ्ठ्या नाहीत ही खात्री केलेली आहे का, नंतर कंट्रोल युनिटमध्ये नोंद असलेली मतांची संख्या 0 आहे त्याच्यासाठी टोटल हे बटन दाबून आपण त्याची खात्री केलेली आहे का, आणि व्हीव्हीपॅटमधून काढलेल्या स्लिपवरती मॉकपोल स्लिप हा शिक्का मारून ते आपण पाकिटामध्ये सीलबंद केलेले आहेत का, आणि हा जो सर्व अभिरूप मतदानाचा हिशोब आहे तो आपला जुळतो का. म्हणजे हे सर्व एवढ्या स्पष्टपणे देण्याचा उद्देश एकच आहे, ते म्हणजे आपण मॉकपोल घेतला पाहिजे, मॉकपोलमध्ये नोंदवलेली मतं व्हीव्हीपॅटमधील मतं ही जुळली पाहिजेत, आणि त्याचबरोबर मॉकपोल संपल्यानंतर मतदान यंत्रामध्ये नोंद झालेली मतांची संख्या ही आपण निरंक करायला पाहिजे, त्याचबरोबर व्हीव्हीपॅटमधील सर्व मतदार चिठ्ठ्या ह्या आपण काढून घेतल्या पाहिजेत. तर केवळ याची खात्री करण्यासाठी अनेकदा हे मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत, म्हणजे याचं महत्त्व किती अनन्यसाधारण आहे हे आपल्या लक्षात येईल. त्याचबरोबर मॉकपोल संपल्यानंतर मतदान यंत्रामध्ये दाखवलेली वेळ आणि प्रत्यक्षात वेळ याच्यामध्ये जर काही फरक असेल तर तो आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे. मतदान केंद्राध्यक्षांना स्वाक्षरी करायची आहेत. त्याचबरोबर मतदान सुरू होण्यापूर्वी एकूण मतदान 0 असल्याची खात्री करण्यासाठी सर्व मतदान अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कंट्रोल युनिटचं टोटल हे बटन दाबून आपण त्याची खात्री केलेली आहे का, आणि त्याच्याप्रमाणे खात्री करून तसा रिमार्क आपण 17 रजिस्टरवरती घेणं आवश्यक आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या सूचना दिल्यानंतर याच्यामध्ये कुठली चूक मला वाटतं होईल किंवा होणं शक्य आहे असं वाटत नाही, या गोष्टीची आपण काळजी घ्या. आणि याला साक्षीदार जे ते सर्व मतदान अधिकारी आणि मतदान केंद्राध्यक्ष हे सर्वजण राहतील, आणि म्हणून या फॉर्मवरती मतदान केंद्राध्यक्षा व्यतिरिक्त सर्व मतदान अधिकारी यांच्याही स्वाक्षऱ्या घेण्यात आलेल्या आहेत. म्हणजे या अभिरूप मतदान प्रमाणपत्राचं महत्त्व आणि त्याचे बारकावे हे आपल्या लक्षात आलेले असतील. त्यानंतर मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 2 मध्ये नियंत्रण युनिटमधील बॅटरी बदलणे, ज्या वेळेला कंट्रोल युनिटमधील बॅटरी बदलली जाते तर त्यावेळेला आपल्याला भाग 2 याच्यामध्ये अहवाल सादर करायचा आहे. म्हणजे परिस्थितीनुसार अभिरूप मतदान किंवा प्रत्यक्ष मतदानादरम्यान किंवा मतदान पूर्ण झाल्यानंतर भरवायचा हा नमुना आहे. याच्यामध्ये जी आवश्यक माहिती नियंत्रण युनिटचा विशेष ओळख क्रमांक असेल, बॅटरी बदलण्याचं कारण असेल, आणि जी बॅटरी नियंत्रण युनिटची बदलली त्याच्यासाठी आपल्याला जे बॅटरी सेक्शन उघडावा लागला त्याच्या ॲड्रेस टॅगचा क्रमांक हा आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे, आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला जे मतदान प्रतिनिधी आहेत त्यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत. जसं आपण मॉकपोल झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी मतदान यंत्र क्लिअर करणं हे किती आवश्यक आहे ते पाहिलं, त्याचप्रमाणे मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 3 मध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्लोज बटन दाबणे, म्हणजे मतदान पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्र ज्या वेळेला मतदानासाठी बंद करायचं असतं त्यावेळेला क्लोज बटन दाबणं हे किती आवश्यक आहे, तर या भाग 3 वरून आपल्या लक्षात येतं. याच्यामध्ये आपल्या मतदारसंघाची आणि मतदान केंद्राची सविस्तर माहिती भरल्यानंतर आपल्याला प्रमाणित करायचं आहे की मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खालील उपस्थितांच्या समक्ष नियंत्रण युनिटचे क्लोज बटन दाबले आहे, त्याच्यामध्ये पुन्हा मतदान अधिकारी यांच्या सर्वांच्या स्वाक्षऱ्या या ठिकाणी येतील, त्याचबरोबर मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या या ठिकाणी येतील, आणि
शेवटी मतदान केंद्राध्यक्ष यांची स्वाक्षरी आहे. आता जे आपण पाहिले मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल याच्यामधील भाग 1, 2, 3 हे आपण मतदान यंत्रासोबत पॉकेट क्रमांक 1 मध्ये जमा करावायचा आहे. मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 4 म्हणजे मतदान यंत्र किंवा व्हीव्हीपॅट बदलणं, म्हणजे अभिरूप मतदानादरम्यान काही बदललं असेल त्यावेळेला आपल्याला भाग 4 भरावायचा आहे आणि याच्यामध्ये त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती नमूद करायची आहे. मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे अभिरूप मतदानादरम्यान ज्या वेळेला मतदान यंत्र बदललं जातं त्यावेळेला भाग 4 मध्ये केंद्राध्यक्षांना आपला अहवाल द्यायचा आहे. त्याचबरोबर भाग 5 मध्ये मतदानादरम्यान किंवा मतदान पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मतदान यंत्र किंवा काही भाग बदलले जातात त्यावेळेला आपल्याला भाग 5 मध्ये अहवाल द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आवश्यक असलेली माहिती आपण भरल्यानंतर प्रत्यक्ष मतदानादरम्यान बिघड झालेल्या यंत्राचा विशिष्ट ओळख क्रमांक असेल, बिघड झालेली जी वेळ असेल, सर्व बारीक सारीक माहिती आपल्याला या ठिकाणी भरावायची आहे आणि हा अहवाल आपल्याला भाग 5 मध्ये द्यायचा आहे. मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 4 आणि भाग 5 हे रिप्लेसमेंट ऑफ ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅट याच्याशी संबंधित आहेत. त्यामुळं ज्या वेळेला भाग क्रमांक 4 आणि भाग क्रमांक 5 हे भरलेले असतील त्यावेळेला मतदान यंत्र बदललं जाईल किंवा व्हीव्हीपॅट बदललं जाईल त्यावेळेला हे अहवाल झोनल ऑफिसर यांच्यामार्फत निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करण्यात येईल. निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान यंत्र मोहरबंद करणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी मतदान यंत्र कागदी मोहऱ्याच्या साह्याने सीलबंद करण्याची प्रक्रिया आता आपण पाहूया. प्रत्यक्ष मतदानासाठी मतदान यंत्र मोहरबंद करण्यासाठी सुरुवातीला कंट्रोल युनिटवरील पॉवर स्विच हा ऑफ करण्यात यावा. त्यानंतर रिझल्ट सेक्शनचा दरवाजा उघडण्यात यावा. रिझल्ट सेक्शनचा बाहेरील दरवाजा उघडलेला आहे, त्याच्यानंतर हा रिझल्ट सेक्शनचा आतील दरवाजा उघडण्यात आलेला आहे. या निवडणुकीमध्ये आपण जे सील यासाठी वापरणार आहोत त्याच्यामध्ये हे ग्रीन पेपर सील आहे जे रिझल्ट सेक्शनच्या आतील दरवाजाला बसवण्यात येईल आणि या बाजूला त्याच्या पाठीमागील बाजूला ए आणि बी असे दोन लेटर्स मार्क केलेले आहेत. त्याचबरोबर एक ग्रीन आणि एक रेड असे दोन मार्क आहेत. ज्यावेळेला आपण आतील दरवाजाला हे ग्रीन पेपर सील बसवू त्यावेळेला जो ग्रीन मार्क आहे तो रिझल्ट सेक्शनच्या रिझल्ट या बटणावरती येईल, तर जो रेड मार्क आहे तो या प्रिंट बटणावरती येईल. अशा पद्धतीने आपल्याला बसवायचं आहे. या निवडणुकीमध्ये आपण हे ए बी सील वापरणार आहे. यापूर्वी आपण वापरत असलेलं स्ट्रीप सील किंवा ए बी सी डी सील हे आपण या निवडणुकीमध्ये वापरणार नाही याची आपण नोंद घ्यावी. त्याचबरोबर दुसरा एक फ्लॅट नियम म्हणून आपल्यासाठी सांगतो की जे ज्या ज्या प्रकारचे सील आपण मतदान यंत्र मोहरबंद करण्यासाठी किंवा मतदान साहित्य मोहरबंद करण्यासाठी वापरतो त्या प्रत्येक सीलवरती मतदान केंद्राध्यक्ष यांना विभेदक चिन्ह मारावं, त्याचबरोबर मतदान केंद्राध्यक्षांना स्वतःची स्वाक्षरी करावी आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात याव्यात. ही प्रक्रिया आपण सर्व सीलच्या बाबतीमध्ये किंवा जे आपण मोहरा वापरतो त्या सर्वांच्या बाबतीमध्ये ही आपण लक्षात ठेवावी. रिझल्ट सेक्शनचा आतील दरवाजा सील करण्यासाठी ग्रीन पेपर सील वापरण्यापूर्वी याच्यावरती आपण विभेदक चिन्ह हे मारण्यात यावं. या पद्धतीनं ग्रीन पेपर सीलवरती विभेदक चिन्ह हे उमटवलेलं आहे. मी आपल्यासाठी आणखी एक सूचना करू इच्छितो. जसं मी सांगितलं की सर्वच प्रकारच्या सीलवरती मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी करावी, त्याचबरोबर मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात याव्यात. त्याचप्रमाणे प्रत्येक सीलवरती आणि निवडणुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक फॉर्मवरती आणि पाकिटावरती मतदान केंद्राध्यक्ष यांनी विभेदक चिन्ह मारावं आणि ही विभेदक चिन्ह कागदपत्रावर मारण्याची कारवाई मतदान केंद्राध्यक्ष आणि सर्व मतदान अधिकारी यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी करावी. अशा प्रकारे विभेदक चिन्ह मारलेलं आहे, त्याच्यानंतर सर्व उपस्थित मतदान प्रतिनिधी यांनी ग्रीन पेपर सीलवरती स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत, मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी केलेली आहे. आता हे सील आपल्याला अशा पद्धतीनं बसवायचं जेणेकरून
हे बसवत असताना रिझल्ट सेक्शनच्या आतील दरवाजाला बसवायचे, हे बसवत असताना ए बाजू जी आहे ती वरच्या बाजूला राहील, त्याचबरोबर ग्रीन पेपर सीलचं जे ग्रीन मार्क आहे तो या रिझल्ट बटनावरती येईल आणि रेड मार्क जो आहे तो या प्रिंट बटनावरती येईल। अशा पद्धतीनं ग्रीन पेपर सील रिझल्ट सेक्शनच्या आतील दरवाजाला आपण बसवलेलं आहे। आता हे बसवल्यानंतर रिझल्ट सेक्शनचा आतील दरवाजा हा आपल्याला सील करायचा आहे। यासाठी या ठिकाणी असलेल्या छिद्रातून आपण हा दोरा ओवून घ्यावा, त्याचबरोबर याला एक क्लोज नॉट द्यावी आपण, त्यामुळे सील आणि हा दोरा हलणार नाही। त्याचबरोबर या ठिकाणी आपण स्पेशल टॅग हा सील करणार आहे, तो क्लोज बटनाच्या स्पेसमध्ये बसवणार आहे। त्याच्यावरती सील लावण्यासाठी आवश्यक स्पेस आवश्यक आहे, म्हणून या दोऱ्याला आपण या ठिकाणी एक स्पेस गार्ड द्यावी। स्पेस गार्ड दिल्यानंतर त्याच्यामध्ये हा जो हा स्पेशल टॅग आहे, ह्या स्पेशल टॅगवरती हा जो स्पेस आहे हॉलो, हा क्लोज बटनावरती बसवण्यासाठी या पद्धतीने ठेवलेला आहे। याच्यावरती या स्पेशल टॅगचा क्रमांक नमूद केलेला आहे। याच्यावरती आपण ज्या कंट्रोल युनिटसाठी आपण हा स्पेशल टॅग वापरत आहात त्याचा क्रमांक नमूद करावा। हा स्पेशल टॅग दोऱ्यामध्ये होऊन या ठिकाणी सील करण्यात यावा। स्पेशल टॅग लावत असताना या ठिकाणी असलेला जाळाचा दोरा एकतर कट करावा आणि जो शिल्लक राहील तो या ठिकाणी लाखेच्या सीलमध्ये जाईल। अशा पद्धतीने सील करावा। स्पेशल टॅगवरती लाखेचं सील करत असताना ते मशीनवर पडणार नाही याची आपण काळजी घ्यावी आणि त्यासाठी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आलेला पुट्ट्याचा वापर आपण त्या ठिकाणी करावा आणि या पुट्ट्याचा वापर करून स्पेशल टॅगवरती लाखेचं सील करावं। अशा प्रकारे स्पेशल टॅगवरती सर्व उपस्थित प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांना स्वाक्षरी केलेली आहे, त्यानंतर याच्यावरती आता सांगितल्याप्रमाणे लाखेचं सील केलेलं आहे, त्यासाठी या पुट्ट्याचा वापर केलेला आहे। स्पेशल टॅगवरती सील केल्यानंतर हे स्पेशल टॅग या क्लोज बटनाच्या बाजूला अशा पद्धतीनं बसवण्यात यावं जेणेकरून क्लोज बटन हे रिकामं राहील आणि ज्यावेळेला मतदान संपल्यानंतर मतदान यंत्र मतदानासाठी बंद करायचं आहे त्यावेळेला आपल्याला रिझल्ट सेक्शनचा वरील क्लोज कॅप काढून हे क्लोज हे बटन आपल्याला दाबता येईल। अशा प्रकारे स्पेशल टॅगनं रिझल्ट सेक्शनचा आतील दरवाजा सील झालेला आहे, त्यानंतर रिझल्ट सेक्शनचा बाहेरील दरवाजा हा बंद करण्यात यावा। हा दरवाजा बंद केल्यानंतर तो आपण ॲड्रेस टॅगच्या साह्यानं सील करून घ्यावा। अशा प्रकारे रिझल्ट सेक्शनचा बाहेरील दरवाजा हा ॲड्रेस टॅग लावून सीलबंद करण्यात आलेला आहे। या ॲड्रेस टॅगवरती विभेदक चिन्ह उमटवण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर उपस्थित सर्व मतदान प्रतिनिधी यांनी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आलेल्या आहेत आणि मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वतःची स्वाक्षरी केलेली आहे। हा ॲड्रेस टॅग पुन्हा बॅलेट युनिटला अशा प्रकारे टिक्सोच्या साह्यानं फिक्स करण्यात यावा। अशा प्रकारे कंट्रोल युनिटचा रिझल्ट सेक्शनचा बाहेरील दरवाजा ॲड्रेस टॅग लावून सील केलेला आहे, त्यानंतर ॲड्रेस टॅग हा अशा पद्धतीनं टिक्सोच्या साह्यानं फिक्स केलेला आहे जेणेकरून हा फाटणार नाही किंवा खराब होणार नाही। आता हा रिझल्ट सेक्शनच्या बाहेरील दरवाजावरती ग्रीन पेपर सील दिसत आहे, ए बाजू वरच्या बाजूला आहे, बी बाजू खाली आहे। ग्रीन पेपर सीलच्या ए या लेटरवरील वॅक्स पेपर काढण्यात यावा आणि हा ए भाग हा रिझल्ट सेक्शनच्या बाहेरील दरवाजावरती अशा पद्धतीनं चिकटवण्यात यावा। त्यानंतर ग्रीन पेपर सीलच्या बी या लेटरवरील वॅक्स पेपर काढण्यात यावा आणि बी हा भाग ग्रीन पेपर सीलच्या ए भागावरती अशा पद्धतीनं चिकटवण्यात यावं। मतदान केंद्राध्यक्ष यांच्यासाठी एक सूचना आहे, आपल्याला देण्यात आलेली जे सील आहेत त्याच्यामध्ये ग्रीन पेपर सील आहे, स्पेशल टॅग आहे किंवा ॲड्रेस टॅग असेल, यापैकी कोणतंही खराब झालेलं सील आपण
मतदान यंत्र मोहरबंद करण्यासाठी वापरू नका, जे चांगलं सील असेल तेच आपण मतदान यंत्रासाठी वापरा, आणि खराब झालेल्या कागदी मोहरा वापरलेल्या कागदी मोहरा याचा हिशोब आपण 1700 मध्ये दर्शवण्यात यावा। या पद्धतीनं व्हीव्हीपॅटचा बॅलेट पेपर कंपार्टमेंट हा ॲड्रेस टॅगच्या सहाय्यानं सील करण्यात यावा। कंट्रोल युनिटचा रिझल्ट सेक्शन सील केल्यानंतर व व्हीव्हीपॅटचा ड्रॉप बॉक्स सील केल्यानंतर व कंट्रोल युनिटवरील ऑन ऑफ स्विच ऑन करण्यापूर्वी व्हीव्हीपॅटच्या मागील पेपर रोल नॉब ऑन करा, त्याच्यानंतर कंट्रोल युनिटवरील पॉवर स्विच ऑन करा, त्यानंतर कंट्रोल युनिटवरील टोटल हे बटन दाबून मतदान यंत्रामध्ये नोंद झालेल्या मतांची संख्या 0 आहे याची खात्री करा। प्रिसाइडिंग ऑफिसर यांनी घोषणापत्र करावे। घोषणापत्राचा भाग एक हा मतदान सुरू करताना करावा, त्याच्यावरती उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्या सह्या घ्या व मतदान केंद्राध्यक्ष यांनी सही करावी। मतदानाची प्रक्रिया चालू असताना जर मतदान यंत्र बदललं तर भाग 2 मध्ये घोषणापत्र करावं, मतदान बंद झाल्यानंतर भाग 3 मध्ये घोषणापत्र करावं व मतदान यंत्र सील झाल्यानंतर घोषणापत्र भाग 4 हे करावं। प्रत्येक वेळेला उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्या सह्या घेण्यात याव्यात। मतदान केंद्रावर नेमणूक करण्यात आलेल्या मतदान अधिकारी यांची कामे व मतदानाची कार्यपद्धती आता आपण जाणून घेऊयात। मतदान अधिकारी यांच्या मागच्या बाजूला मतदान प्रतिनिधी यांची बसण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून मतदार जेव्हा मतदानासाठी येईल त्यावेळेला तो मतदान अधिकारी क्रमांक 1 यांच्या समोर येईल, त्यावेळेला सर्व मतदान प्रतिनिधी यांना त्या मतदाराचा चेहरा पाहता येईल, आणि मतदान अधिकारी क्रमांक 1 हे जेव्हा त्याचं अनुक्रमांक आणि नाव वाचतील त्यावेळेला त्या मतदाराबद्दल काही आक्षेप असेल तर तो मतदान प्रतिनिधीने या ठिकाणी नोंदवता येईल। त्याचबरोबर मतदान केंद्रामध्ये चाललेली सर्व प्रक्रिया, प्रिसाइडिंग ऑफिसर यांच्या टेबलवर चाललेलं सर्व कामकाज, कंट्रोल युनिटचा नियंत्रक मतदान अधिकारी क्रमांक 3 यांचं कामकाज, त्याचबरोबर मतदार मतदानाला मतदान कक्षामध्ये जाणं आणि मतदान करून बाहेर पडणं या सर्व गोष्टी मतदान प्रतिनिधी यांना व्यवस्थित पाहता येतील, त्यासाठी त्यांची बसण्याची व्यवस्था ही मतदान अधिकारी यांच्या मागच्या बाजूला असणं आवश्यक आहे। आता आपण मतदान अधिकारी क्रमांक 1, 2, 3 यांची कामं समजावून घेऊया। हे मतदान अधिकारी क्रमांक 1 आहेत। ज्या वेळेला मतदार मतदानासाठी मतदान केंद्रामध्ये प्रवेश करेल त्यावेळेला तो प्रथम मतदान अधिकारी क्रमांक 1 यांच्या समोर येईल। मतदान अधिकारी क्रमांक 1 यांच्याकडे चिन्हांकित मतदार यादी असेल आणि त्या मतदाराची ओळख पटवणं हे त्यांचं काम असेल। मतदार समोर आल्याबरोबर ते मतदाराकडची मतदार चिठ्ठी घेतील, त्याच्यावरून मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक शोधतील, मतदाराकडून ओळखपत्र घेतील, मतदाराच्या ओळखीबद्दल खात्री करतील, त्यानंतर त्या मतदाराच्या मतदार यादीतील नोंदीवर लाल शाईने तिरपी रेघ मारतील, आणि जर महिला मतदार असेल तर त्या बाबतीमध्ये तिरपी रेघ मारून अनुक्रमांक गोल करतील, आणि जर तृतीयपंथी मतदार असेल तर त्या मतदाराच्या नोंदीवर तिरपी रेघ मारून अनुक्रमांकाच्या बाजूला स्टार करतील। त्याच वेळेला जेव्हा इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट असलेला मतदार मतदानासाठी येईल त्यावेळेला पहिला मतदान अधिकारी हे त्या मतदाराचं नाव मतदार यादीच्या शेवटी नोंदवून घेतील। त्यानंतर मतदार हा मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्याकडे येईल। पहिला मतदान अधिकारी ज्या वेळेला मतदाराचं अनुक्रमांक मोठ्यानं वाचेल त्याच वेळेला दुसरे मतदान अधिकारी हे त्या मतदाराचा अनुक्रमांक मतदार नोंदवहीमध्ये नोंद करून घेतील। मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्याकडे नमुना 17 अ मधील मतदार नोंदवही असेल, त्याचबरोबर पक्की शाई असेल आणि मतदार स्लिप असतील। ज्यावेळेला मतदार हा मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्या समोर येईल त्यावेळेला मतदान अधिकारी क्रमांक 2 हे त्या मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवरती शाई लावतील। शाई लावत असताना ती नकाच्या वरच्या टोकापासून ते तर्जनीच्या पहिल्या जॉईंटपर्यंत सरळ उभी रेघ मारण्यात येईल, याप्रमाणे त्या शाईची खून पक्की झालेली आहे याची खात्री करण्यात येईल। त्यानंतर मतदार नोंदवहीमध्ये त्या मतदाराची सही किंवा अंगठ्याचा ठसा घेण्यात येईल। मतदाराचं जे ओळखपत्र आहे त्या ओळखपत्राची नोंद ते मतदार नोंदवहीच्या
सेरा या कॉलम मध्ये करून घेतील। ती मतदार स्लिप घेऊन तो मतदार मतदान अधिकारी क्रमांक 3 यांच्याकडे येईल। मतदान अधिकारी क्रमांक 3 हे त्या मतदाराच्या तर्जनीवर शाईची खून हे तपासतील। मतदाराकडची मतदार स्लिप जमा करून घेतील। कंट्रोल युनिटवरचं बॅलेट हे बटन दाबतील आणि त्या मतदाराला मतदान करण्यासाठी मतदान कक्षाकडे जायला सांगतील। मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी जर इलेक्शन ड्यूटी सर्टिफिकेट धारण केलेला मतदार आला तर त्या मतदाराच्या बाबतीमध्ये मतदान अधिकारी क्रमांक 1 हे त्या मतदाराच्या अनुक्रमांकाची नोंद ही मतदार यादीच्या शेवटी घेतील। तो मतदार मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्या समोर आल्यानंतर ते मतदान अधिकारी मतदार नोंदवहीमध्ये त्या मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक / भाग क्रमांक / विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक हे नमूद करतील। त्याचबरोबर जर प्रॉक्झी मतदार असेल तर प्रॉक्झी मतदाराच्या बाबतीमध्ये प्रॉक्झी मतदारांची यादी म्हणजे त्याला बदली मतदार हा चिन्हांकित मतदार यादीचा भाग असेल। ज्या सर्व्हिस वोटर्स यांनी ज्या सेवा मतदार यांनी आपला बदली मतदार नेमलेला आहे किंवा प्रॉक्झी नेमलेला आहे त्यांना आपण क्लासिफाईड सर्व्हिस वोटर्स असं म्हणतो। त्याची यादी ही आपल्या चिन्हांकित मतदार यादीबरोबर येते परंतु त्याची नोंद नमुना 17A रजिस्टरला करत असताना मतदाराचा अनुक्रमांक या सदरामध्ये मतदाराचा जो मतदार यादीतील अनुक्रमांक असेल तो त्याबरोबरच कंसामध्ये PV प्रॉक्झी वोटर किंवा BM बदली मतदार अशी नोंद 17A रजिस्टरमध्ये घेणं आवश्यक आहे। मतदान अधिकारी क्रमांक 2 यांनी बदली मतदार किंवा प्रॉक्झी वोटरच्या बाबतीमध्ये अशा प्रॉक्झी वोटरच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावरती सही लावावी आणि तो मतदार तो प्रॉक्झी मतदार जर त्या मतदान केंद्रावरील मतदार असेल तर त्याला स्वतःचंही मत त्या मतदान केंद्रावरती करता येईल आणि अशा वेळेला त्या मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवरती सही लावावी। त्याचबरोबर मतदान अधिकारी क्रमांक 2 यांनी मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला सही लावत असताना एखाद्या मतदाराला जर डाव्या हाताची तर्जनी नसेल तर मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीपासून सुरू होणाऱ्या कोणत्याही बोटावर सही लावावी। मतदाराच्या डाव्या हाताला कोणतीही बोटं नसतील तर मतदान अधिकाऱ्यांनी मतदाराच्या उजव्या हाताच्या तर्जनीवरती सही लावावी आणि उजव्या हाताला जर तर्जनी नसेल तर उजव्या हाताच्या तर्जनीपासून सुरू होणाऱ्या कोणत्याही बोटावरती सही लावावी। जर आलेल्या मतदाराला दोन्ही हात नसतील तर त्या मतदाराचं जे थोटूक असेल त्याच्यावरती सही लावावी। मतदान केंद्राला साहित्यासोबत त्या मतदान केंद्रासाठीची ESD लिस्ट प्राप्त होईल। ESD म्हणजे अब्सेंटी सिप्टेड ऑर डेड वोटर्स यांची ती लिस्ट असेल। ज्या वेळेला या यादीपैकी कोणी मतदार हा मतदानासाठी मतदान केंद्रावर येईल त्यावेळेला प्रथमतः त्या मतदाराचं प्रिसाइडिंग ऑफिसर यांनी डिक्लेरेशन घेण्यात यावं आणि त्यानंतरच अशा व्यक्तीला मतदान करू देण्यात यावं। मतदान अधिकारी क्रमांक 2 यांनी त्यांची स्वाक्षरी घेतल्यानंतर स्वाक्षरीबरोबरच संबंधित मतदाराच्या अंगठ्याचा ठसा हा सुद्धा मतदार नोंदवहीमध्ये घेण्यात यावा। मतदान अधिकारी क्रमांक 2 यांनी मतदाराची सही किंवा अंगठ्याचा ठसा घेत असताना मतदाराच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा। जर मतदाराच्या डाव्या हाताला अंगठा नसेल तर मतदाराच्या उजव्या हाताचा अंगठा घेण्यात यावा। जर उजव्या हातालाही अंगठा नसेल तर मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटाचा किंवा उजव्या हाताच्या बोटाचे ठसे घेण्यात यावेत आणि जर मतदाराला दोन्ही हाताला बोटे नसतील तर मात्र त्या ठिकाणी मतदाराला मतदान करण्यासाठी सोबती घेणं आवश्यक आहे। त्याप्रमाणे सोबती घेण्याची परवानगी देण्यात यावी आणि मतदार नोंदवहीच्या स्वाक्षरीच्या कॉलममध्ये त्या सोबत्याची सही घेण्यात यावी, सही किंवा अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा, त्या सोबत्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीवरती सही लावण्यात यावी। तत्पूर्वी प्रिसाइडिंग ऑफिसर यांनी सोबत्याचं डिक्लेरेशन घ्यावं। 18 वर्षावरील कोणत्याही व्यक्तीला सोबती म्हणून काम करता येईल परंतु मतदानाच्या एका दिवशी फक्त एकाच मतदाराबरोबर सोबती म्हणून अशा व्यक्तीला काम करता येईल। मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी येणाऱ्या परदानशील अथवा बुरखाधारी महिला मतदारांच्या ओळखीच्या बाबतीमध्ये त्यांची ओळख पटवण्यासाठी मतदान केंद्रावरील महिला मतदान अधिकारी यांनी या प्रकारे त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करून बनवलेल्या कंपार्टमेंटमध्ये अशा मतदाराची ओळख पटवण्यात यावी। त्याचबरोबर अशा मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवरती त्यांना सही लावावी। मतदान केंद्रावरती अशा मतदाराची डिग्निटी, डिसेन्सी आणि प्रायव्हसी
सांभाळली जाईल याबद्दल आपण दक्षता घ्यावी। आयोगाने ॲक्सेसिबल निवडणूक जाहीर केलेली आहे, त्यामुळे आपल्या मतदान केंद्रावरती येणारे जे PWDs आहेत, अपंग व्यक्ती आहेत, असे जे मतदार असतील, अंध मतदार असतील, या मतदारांना मतदान करण्यामध्ये आपण प्राधान्य देणं आवश्यक आहे। त्याचबरोबर एखाद्या मतदाराला मतदान करण्यासाठी जर व्हीलचेअरची आवश्यकता असेल तर असा मतदार व्हीलचेअर घेऊन मतदान कक्षामध्ये येऊ शकतो। त्याचबरोबर कडेवर मूल असलेल्या महिला असतील, वृद्ध असतील, अशा मतदारांनाही प्राधान्यानं मतदान करू द्यावं। मतदान केंद्रामध्ये प्रवेश देतेवेळी महिला मतदार आणि पुरुष मतदार यांच्या स्वतंत्र रांगा लावण्यात याव्यात, परंतु केंद्रामध्ये प्रवेश देत असताना ज्यावेळेला एक पुरुष मतदार आत येईल त्यावेळेला त्याच्यानंतर दोन महिला मतदारांना आणि त्यानंतर एक पुरुष मतदार अशा पद्धतीनं व्यवस्था करण्यात यावी। मतदान केंद्राध्यक्ष आणि त्यांचे पथक यांनी साहित्य ताब्यात घेतल्यानंतर ते पूर्ण साहित्य सांभाळण्याची त्यांची जबाबदारी राहील। मतदान केंद्रावरती साहित्य ठेवणं आणि मतदान केंद्रावरती मुक्काम करणं त्यासाठी आवश्यक आहे। त्याचबरोबर मतदानाच्या आदल्या दिवशी जे नमुने प्राप्त झालेले आहेत ते सर्व तपासून घ्यावेत। त्याचबरोबर काही पाकिटं जे आहेत त्याची तोंडाकडील बाजू सोडून बाकीच्या बाजू सील करून घ्याव्यात। नमुन्यावरती मतदान केंद्राचा क्रमांक आणि मतदान केंद्राचं नाव असेल, एकूण मतदार असतील, इतर जी माहिती भरता येण्यासारखी आहे ती सर्व फॉर्मवरची ती माहिती भरून घेण्यात यावी। त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी बरोबर एक तास अगोदर मतदानाच्या मॉकपोलला सुरुवात होईल याबाबत दक्षता घ्यावी। एकंदरीत मतदान केंद्रावरील सुरळीत मतदान पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व अधिकार हे मतदान केंद्राध्यक्षांना आहेत। त्याचबरोबर सुरळीत मतदान पार पाडण्याची संपूर्ण जबाबदारी ही सुद्धा मतदान केंद्राध्यक्ष यांच्यावरच आहे। त्यामुळे निवडणुकीच्या बाबतीमध्ये येणारी वेगवेगळी प्रकरणं असतील, मतदारांचं व्यवस्थापन असेल, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न असतील, या सर्व बाबीमध्ये मतदान केंद्राध्यक्षांनी जागरूक राहून कारवाई करणं आवश्यक आहे आणि मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणं आवश्यक आहे। प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेमध्ये येणारी विविध प्रकरणे हाताळणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही मतदान केंद्राध्यक्ष यांची प्रमुख जबाबदारी आहे। या प्रकरणांचा आपण व्यवस्थित अभ्यास केला तर ऐनवेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीमध्ये आपण गोंधळून जाणार नाहीत। याकरिता आपण बघूयात मतदानाच्या वेळी येणारी अशी विशेष प्रकरणे। अनुक्रमांक 306 शुभम जयस्वाल। अनुक्रमांक 920 दीपक ठाकरे। साहेब, माझा ऑब्जेक्शन आहे। हा जो तुम्ही मतदार सांगताय तो मतदार नाही, हा आमच्या कॉलनीतला गोटे आहे आणि माझा आक्षेप आहे। आपला आक्षेप आहे का? आमचे प्रिसाइडिंग ऑफिसर बसले, त्यांच्याकडे जा, ते काही ते निर्णय घेतील। माझा आक्षेप आहे, जे ते मतदार आहेत ते मतदार ते नसून हे आमच्या कॉलनीतला गोटे आहे। ठीक आहे, तुमचा आक्षेप आहे ना, मी आक्षेपाची पावती फाडते, त्याची फी 2 रुपये आहे, ती तुम्ही जमा करा। काय नाव तुमचं? सुहास। तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, हे पुरावा आहे माझ्या नावाचा। आणखी काही पुरावा आहे का तुमच्याकडे? गोटे हे माझं टोपन नाव आहे। दुसरा पुरावा आहे माझ्याकडे, हे बघायला आहे सर, त्याच नावाचा।
ठीक आहे, यांना परवानगी देण्यात येते. हे बघा, तुम्ही आक्षेपापृष्ठार्थ काही पुरावे दिलेले नाही, त्यामुळे तुमची आक्षेप फी जप्त करण्यात येते. हे काय आहे, ही किती बोट आहेत? ठीक आहे, आमचे प्रिसाइडिंग ऑफिसर बसलेत, त्यांच्याकडे जा आणि डिक्लेरेशन घ्या. तुम्हाला दुसऱ्या मतदाराचा सोबती म्हणून काम केलं नसल्याबाबत आणि मतदान गुप्त राखण्याबाबतचं डिक्लेरेशन द्यावं लागेल. अनुक्रमांक 227 गजानन चव्हाण. बोटावरची शाईची खून दाखवा बरं. बोटावरची शाईची खून दाखवा बरं. आयडी प्रूफ. अनुक्रमांक 118 प्रणिता मराठे. साहेब, त्यांचं तर वय 18 वर्षापेक्षा कमी वाटत. यांच्याकडे तर आयडी प्रूफ आहे, तरी पण तुमचा आक्षेप आहे का? ठीक आहे, मी त्यांना प्रिसाइडिंग ऑफिसर कडे पाठवतो, ते काय तो निर्णय घेतो. काय नाव तुमचं? प्रणिता मराठे. डेट ऑफ बर्थ? 34/1996. तुम्हाला एक डिक्लेरेशन द्यायला लागेल, त्याच्यावर सही करायला लागेल आणि मग तुम्हाला मतदान करता येईल. यांना मतदान करू दे. अनुक्रमांक 220 प्रणिता मराठे. आयडी प्रूफ. मॅडम, तुमच्या नावावर तर ऑलरेडी मतदान झालेलं आहे. नाही, मी तर आत्ताच आली आहे. तुम्ही प्रिसाइडिंग ऑफिसर कडे जा, त्या काय तो निर्णय घेतील. आयडी प्रूफ दाखव. मॅडम, तुमच्या नावावर ऑलरेडी मतदान झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आता परत मतदान यंत्रावर मतदान करता येणार नाही. तुम्हाला इथे सही करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला बॅलेट पेपरवर मतदान करता येईल. टेंडर वोट म्हणजेच प्रदत्त मतदानाची नोंद नमुना 17A मधील मतदार नोंदवहीमध्ये न घेता नमुना 17B मध्ये घेण्यात यावी व त्यावर मतदाराची सही किंवा अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा. अशीच कडी.
पत्रिका मी एनवलप मध्ये टाकतो आणि ते मी सील करणार. आयडी प्रूफ. अनुक्रमांक 610 रोहित जाधव. शाही लावून घेणार. हो, तुम्हाला शाही लावून द्यावीच लागेल. मॅडम, मी शाही लावून मतदान नाही करणार, कारण एलर्जी आहे मला शाही. मी नाही लावणार. का एलर्जी आहे मला? मी नाही लावतो. अहो, तुम्ही शाही लावून घेतल्याशिवाय तुम्हाला मतदान करता येणार नाही. पण नाही लावता येणार मला. सॉरी. नाही, मग तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. मतदाराने डाव्या हाताच्या तर्जनीवर शाही लावून घेण्यास नकार दिल्यास किंवा मतदार नोंद वहीमध्ये सही करण्यास नकार दिल्यास अशा मतदाराला मतदान करण्यास परवानगी दिली जाणार नाही व मतदार नोंदवहीमध्ये त्या मतदाराच्या नोंदीसमोर मतदान करण्यास परवानगी दिली नाही, मतदान प्रक्रियेचा भंग केला असा शेरा लिहून त्याखाली मतदान केंद्राध्यक्षाने सही करावी. अनुक्रमांक 215 अरुण कटाळे. बोटावरची शाईची खून दाखवा बरं. मॅडम, ज्या उमेदवाराला मी मतदान केले त्या उमेदवाराची चिठ्ठी त्या व्हीव्हीपॅटमध्ये न दिसता ते दुसऱ्याच उमेदवाराला मतदान केलं तर दिसते. याचा अर्थ असा की मी ज्या उमेदवाराला मतदान केलं त्याला ते मतदान झालेलं दिसत नाही आहे. हो मॅडम, मत एका उमेदवाराला दिले आणि चिठ्ठी दुसऱ्याच उमेदवाराची दिसते, हे असं कसं काय? हो, पण तुम्हाला खात्री आहे का तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे म्हणून? हो, मला खात्री आहे, पण मला पुन्हा मतदान करायचंय. हे बघा, नियम 49 MA खाली तुम्हाला टेस्ट वोट करता येईल, पण त्या अगोदर तुम्हाला डिक्लरेशन द्यावं लागेल. मी डिक्लरेशन द्यायला तयार आहे. तुम्ही जे सांगताय ते जर टेस्ट वोट मध्ये खोटं आढळून आलं तर तुम्हाला IPC च्या 177 नुसार 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा रुपये 1000 चा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात याची तुम्हाला समज देण्यात येत आहे. हो हो, मला मान्य आहे, मान्य आहे. तसंच तुम्हाला जाणीव करून देण्यात येत आहे की 49 MA खाली टेस्ट वोटसाठी तुमच्यासोबत मी स्वतः तसंच सर्व मतदान प्रतिनिधी देखील मतदान कक्षात उपस्थित राहतील. हो हो हो, मला मान्य आहे. हे घ्या, या डिक्लेरेशनवर सही करा. ठीक आहे, तुम्ही दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे जा, ते पुन्हा 17 अ या मतदार नोंदवहीमध्ये तुमची नोंद घेतील. बघितलं, तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिलं त्या उमेदवाराची ही चिठ्ठी व्हीव्हीपॅट मध्ये दिसतीये ना, पाहिलीत ना तुम्ही पण? मतदाराने केलेली तक्रार खरी आढळल्यास मतदान बंद करावे व निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळवावे. परंतु या ठिकाणी मतदाराने केलेली तक्रार खोटी आढळून आली असल्याने या मतदाराच्या 17A मधील दुसऱ्या नोंदीसमोर त्याने टेस्ट वोट मध्ये मतदान केलेल्या उमेदवाराचा अनुक्रमांक व नाव नमूद करण्यात येत असून त्यावर मतदाराची सही घेण्यात येत आहे. तसेच याची नोंद नमुना 17C मध्येही घेण्यात येईल. ID प्रूफ. अनुक्रमांक 247 अक्षय पवार. साहेब, तुम्ही जे नाव आत्ता पुकारलं
जो आक्षेप वाला मी ओळखतो त्या मतदाराला हा ही व्यक्ती ती नाही असं म्हणतो. हा ठीक आहे, प्रिसाइडिंग ऑफिसर आहे त्यांच्याकडे जाऊन कन्फर्म करू. ठीक आहे मॅडम, त्या व्यक्तीवर माझा आक्षेप आहे. हे जो आक्षेपवार आहे त्याला मी ओळखतो, तो माझा शेजारीच आहे, ही ती व्यक्ती नाही. ठीक आहे, तुम्हाला आक्षेप नोंदवा. हो, 2 रुपये द्या. काय रे, काय नाव आहे तुझं? अक्षय पवार सांगतो, राहुल मोरे सांगतो. ब्रीद, पोलिसांना बोलवा. हा बोगस मतदार आहे हे सिद्ध होत आहे, याला ताब्यात घ्या. त्या पोलिसांबरोबर आयडी प्रूफ. मला मतदान नाही करायचं मॅडम, मला कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचे नाही. हो, हे बघा, तुम्हाला जर कोणालाच मतदान करायचं नसेल तर निवडणूक आयोगाने मशीनवर नोटा या बटणाची सोय केली आहे. नोटा म्हणजे, ऐकून घ्या, नोटा म्हणजे नन ऑफ द अबाव, वरील पैकी कोणालाही नाही. नाही, मला मतदानच करायचं नाही. ठीक आहे, तुम्ही मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्याकडे जा आणि तेथील नोंदवहीवर मतदानास नकार असं नमूद करून सही करा. मतदाराने मतदानास नकार दिला असल्याने नियम 49(o)च्या तरतुदीनुसार मतदार नोंदवहीतील या मतदाराच्या नोंदीसमोर मतदानास नकार असा शेरा लिहून त्यावर संबंधित मतदाराची सही घेण्यात येत आहे. अशा वेळी कंट्रोल युनिटवरील बॅलट हे बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी तयार केले असल्यास पुढील मतदारास मतदान करण्यास सांगावे. परंतु असा मतदार हा शेवटचा मतदार असेल व मतदान बंद करण्याची वेळ झाली असेल तेव्हा कंट्रोल युनिटवरील ऑन ऑफ स्विच बंद करण्यात यावा. त्यामुळे कंट्रोल युनिटवरील बिझी लॅम्प बंद होईल. कंट्रोल युनिट पुन्हा ऑन करून क्लोज बटन दाबून मतदान बंद करावे. मतदानाची वेळ समाप्त होण्यापूर्वी पुढील दक्षता आवर्जून घ्या. काही कारणामुळे मतदान उशिरा सुरू झालं असेल तरीही मतदान मात्र वेळेत बंद करायला लागेल. मतदान बंद करण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना मतदान केंद्राध्यक्ष यांनी ते रांगेमध्ये जे मतदार उभे आहेत त्यांना चिठ्ठ्याचं वाटप करावं. चिठ्ठ्यांचं वाटप करत असताना 1 क्रमांकाची चिठ्ठी ही रांगेमध्ये शेवटच्या क्रमांकाला उभे असलेल्या मतदाराला देण्यात यावी. ही चिठ्ठी तयार करत असताना मतदान केंद्राध्यक्षांनी सिरियल नंबर 1, 2, 3 असे क्रमांक टाकून चिठ्ठ्या तयार कराव्यात आणि प्रत्येक चिठ्ठीवरती मतदान केंद्राध्यक्ष यांची संपूर्ण स्वाक्षरी असावी. रांगेमध्ये उभे असलेल्या मतदारांचं मतदान पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान समाप्तीची घोषणा करावी. त्यानंतर मतदान यंत्रावरील क्लोज हे बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी बंद करावं. नमुना 17(a)च्या शेवटी
नमुना 17 अ मधील शेवटची नोंद क्रमांक नमूद करून त्याखाली स्वतःची सही करावी व मतदान प्रतिनिधी यांच्या सह्या घ्याव्यात. दिवसभर मतदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर तसेच मतदान यंत्र मतदानासाठी बंद केल्यानंतर मतदान यंत्र सीलबंद करण्याची कार्यवाही पुढील प्रमाणे करावी. मतदानाच्या दिवशी निर्धारित केलेल्या वेळेला मतदान सुरू करा. मतदानाची वेळ संपण्याच्या काही मिनिट अगोदर मतदान केंद्राच्या रांगेमध्ये असलेल्या मतदारांना चिठ्ठ्याचं वाटप करावं. रांगेमध्ये असलेल्या सर्व मतदारांचं मतदान पूर्ण झाल्यानंतर आणि मतदानाची निर्धारित वेळ संपल्यानंतर मतदान यंत्र रिझल्ट सेक्शनवरील क्लोज कॅप काढून त्यामधील क्लोज हे बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी बंद करण्यात यावं. क्लोज हे बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी बंद केल्यानंतर झालेल्या मतदानाची नोंद 17C मतदानाचा हिशोब याच्यामध्ये घ्यावी. त्याचबरोबर मतदान केंद्राध्यक्षाची डायरी याच्यामध्ये त्याची नोंद घ्यावी. याबाबत पुन्हा खात्री करायची असेल तर पुन्हा क्लोज बटन हे दाबून झालेल्या मतदानाची खात्री करावी. नोंदवलेल्या मतांचा हिशोब नमुना 17C हा आपण अतिशय काळजीपूर्वक तयार करावा. यामध्ये वरील आपल्या मतदान केंद्राच्या संदर्भातली माहिती भरल्यानंतर बाब 1 मतदान केंद्रावरील मतदारांची एकूण संख्या आपल्याला प्राप्त झालेल्या चिन्हांकित मतदार यादीनुसार आपण एकूण मतदारांची संख्या नमूद करावी. जर आपल्या मतदान केंद्रामध्ये काही EDC मतदान झाले असेल तर त्याची संख्या ही याच्यामध्ये धरण्यात यावी. एकूण आकडा नमूद करावा आणि कंसामध्ये त्याचं विभाजन द्यावं. विभाजन देत असताना चिन्हांकित मतदार यादीनुसार असलेले मतदार प्लस EDC असे नमूद करावेत. बाब 2 मतदार नोंदवईत म्हणजे नमुना 17 अ नोंदवलेल्या एकूण मतदारांची संख्या म्हणजे जेवढ्या मतदारांनी 17 ए नोंदी घेतलेल्या आहेत त्यांची संख्या बाब 2 येईल. बाब 3 मत नोंदवण्यास नकार दिलेल्या मतदारांची संख्या. ज्या मतदारांनी आपले मत नोंदवण्यास नकार दिला म्हणजे रिफ्यूज टू वोट त्यांची संख्या ही बाब 3 येईल. बाब 4 निवडणूक पद्धतीचा भंग केला म्हणून ज्या मतदारांना आपण मतदान करण्याची परवानगी दिलेली नाही अशा मतदारांची संख्या येईल. बाब 5 49 MA अंतर्गत किंवा टेस्ट वोट किंवा चाचणी मत म्हणून जे आपण घेतलेलं आहे त्याची माहिती ही बाब 5 येईल. याच्यामध्ये अमध्ये एकूण मतदारांची संख्या येईल आणि त्यांचे अनुक्रमांक येतील. त्याचबरोबर बमध्ये ज्या उमेदवारांना अशी मतं नोंदवलेली आहेत त्यांची मतं या ठिकाणी नोंदली जातील. बाब 6 मतदान यंत्रानुसार नोंदवण्यात आलेल्या एकूण मतांची संख्या. मतदान संपल्यानंतर ज्यावेळेला आपण कंट्रोल युनिटवरील क्लोज हे बटन दाबून मतदान बंद करू त्यावेळेला मतदान यंत्रामध्ये नोंदलेल्या मतांची संख्या आपल्याला घेण्यात येईल व ती या ठिकाणी नोंद करायची. याचा जो हिशोब जुळवायचा आहे त्याच्यामध्ये हा जो 6 आहे मतदान यंत्रात नोंदलेली मते तर तो जो बाब 2 आहे म्हणजे मतदार नोंदवईत नोंद झालेली मते वजा ज्या मतदारांनी मतदानास नकार दिला त्या मतदारांची संख्या वजा ज्या मतदारांना आपण मतदानासाठी परवानगी दिलेली नाही बाब 4 त्यामधील मतदारांची संख्या ही मायनस केल्यानंतर आपली बाब 6 ती येईल. आणि 7 हा हिशोब जुळतो काय याच्याबद्दल विचारणा केलेली आहे. हा हिशोब जुळणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर बाब 8 आणि 9 प्रदत्त मतपत्रिकांच्या बाबतची माहिती आहे. आपल्याला मिळालेल्या मतपत्रिका आपण वापरलेल्या मतपत्रिका मतदारांना दिलेल्या मतपत्रिका आणि न वापरता परत केलेल्या प्रदत्त मतपत्रिका. त्याचबरोबर बाब 10 कागदी मोहरांचा हिशोब दिलेला आहे. आपल्याला पुरवलेल्या कागदी मोहरांचे अनुक्रमांक आपण वापरलेल्या कागदी मोहरांची संख्या त्याबरोबरचा अनुक्रमांकही नमूद करावा आणि न वापरता परत केलेल्या कागदी मोहरांची संख्या या आपण नमूद कराव्यात. पूर्ण आपला मतदानाचा हिशोब जो आहे तो जुळलेला आहे याची खात्री करून आपण याच्यावरती सर्व उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात याव्यात. मतदान केंद्राध्यक्षांनी सही करावी आणि याची एक प्रत ही सर्व उपस्थित मतदान प्रतिनिधी यांना देण्यात यावी. साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी EVM आणि VVPAT याच्यासोबत एक सीलबंद प्रत
आपण सादर करावी, त्याचबरोबर एका लकोट्यामध्ये सीलबंद न केलेली प्रतही सादर करावी, तसेच एक प्रत आपण झोनल ऑफिसर यांना द्यावी. आपण साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी जमा केलेल्या 17C प्रती, सर्व मतदान प्रतिनिधींना दिलेल्या 17C प्रती या सर्व एकसारख्या असतील याबाबत आपण खात्री करा. त्याचबरोबर 17C फॉर्ममधील भाग 2 आहे हा मतमोजणीसाठी आहे, त्यामुळे आपण आत्ता भाग 2 काहीही माहिती भरावायची नाही. मी असंही सूचित करतो की आपल्याला जे फॉर्म्स मतदानाच्या प्रक्रियेमध्ये वापरायचे आहेत, जे लखोटे वापरायचे आहेत, त्या सर्व फॉर्म आणि लखोट्यावरती आपण विभेदक चिन्ह मारावं, त्यामुळे आपल्या मतदानाचा क्रमांक शोधणं हे सोपं होईल. मतदान केंद्राध्यक्ष यांची दैनंदिनी भरताना पुढील बाबीकडे लक्ष द्यावं. मतदान केंद्राध्यक्षानं दैनंदिनी भरत असताना ज्या घटना ज्या क्रमानं घडतात त्याच वेळेला त्या घटनांची नोंद ही मतदान केंद्राध्यक्षांनी दैनंदिनीमध्ये घ्यावी. त्याचबरोबर मतदारांची आकडेवारी आहे, मतदान अधिकारी क्रमांक 1 यांनी महिला आणि पुरुष मतदारांची संख्या काढावी. दर 2 तासांनी आपल्याला मतदानाची आकडेवारी द्यायची, ती या डायरीमध्ये नमूद करावी. त्याचबरोबर मतदान संपतेवेळी दिलेल्या चिठ्ठ्यांची संख्या ती याच्यामध्ये नमूद करायची. हा फॉर्म सुरुवातीला आपण वाचून घ्या, त्याच्यानंतर मतदानाच्या दिवशी दिवसभराच्या नोंदी या दैनंदिनीमध्ये येतील. त्या जशा क्रमानं घडतात तशाच क्रमाने आपण नोंदवत जावं, म्हणजे त्याची नोंदणी ही अचूकपणे होईल. मतदान अधिकारी क्रमांक 1 जसं मतदारांच्या आकडेवारीमध्ये महिला पुरुष यांची संख्या काढतील, त्याचप्रमाणे मतदान अधिकारी क्रमांक 2 यांनी इपिक आणि नॉन इपिक मतदार, साक्षर आणि निरक्षर मतदार याबाबतची माहिती काढावी. रजिस्टरच्या प्रत्येक पानावरील आकडेवारी काढावी आणि ती सर्व आकडेवारी एकत्रित करून इपिक नॉन इपिक मतदारांची आकडेवारी आणि साक्षर आणि निरक्षर मतदारांची आकडेवारी मिळू शकेल. त्या सर्व नोंदी अचूकपणे आपण मतदान केंद्राध्यक्षाची डायरी यामध्ये घ्यावीत. साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी EVM आणि VVPAT याच्यासोबत मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी असलेला एक सीलबंद लखोटा जमा करावा. त्याचबरोबर याची दुसरी प्रत सीलबंद न केलेल्या पाकिटातूनही साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी जमा करावी. त्याचबरोबर मतदान केंद्राध्यक्षानं दैनंदिनीची एक प्रत संबंधित झोनल ऑफिसर यांच्याकडे द्यावी. मतदान केंद्राध्यक्षाने मतदार संघ निरीक्षकांना तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करावयाच्या अतिरिक्त अहवालाचा नमुना, हा 16 मुद्द्यावरील अहवाल आपल्याला सादर करायला लागेल. याच्यामधली माहिती विशेषतः एकूण मतदार असेल, मतदान केलेल्या मतदारांची संख्या असेल, मतदानाची टक्केवारी आहे किंवा उमेदवारांची संख्या आणि ज्या उमेदवारांना त्यांचे प्रतिनिधी नेमले अशा उमेदवारांची संख्या आहे, इपिकच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आहे, इपिक शिवाय किती मतदारांनी मतदान केलेलं आहे, नंतर अभिरूप मतदानाबद्दल आहे, ह्या सर्व याच्यामधल्या माहिती आपण अचूकपणे भरा. हाही फॉर्म आपण साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी जमा करावं. तसेच याची एक प्रत ही झोनल ऑफिसर यांना देण्यात यावी. त्यानंतर कंट्रोल युनिटचा पॉवर स्विच ऑफ करण्यात यावा. VVPAT पाठीमागील बाजूस असलेला पेपर रोल नॉब हा हॉरिझॉन्टल करण्यात यावा, म्हणजे बंद करण्यात यावा, आणि त्यानंतर केबल डिस्कनेक्ट कराव्यात. कंट्रोल युनिट, बॅलट युनिट व VVPAT ही त्यासाठी देण्यात आलेल्या कॅरिंग केसमध्ये ठेवण्यात यावेत. या पद्धतीने कंट्रोल युनिटची कॅरिंग केस सील करावी, बॅलट युनिटची कॅरिंग केस सील करावी, तसेच VVPAT कॅरिंग केस ही सील करावी. मतदान यंत्राच्या कॅरिंग केस सील झाल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान यंत्र सील केल्याबाबतचं घोषणापत्र करावं. या सील केलेल्या कॅरिंग केसवरती मतदान प्रतिनिधी यांना त्यांचं सील करायचं असेल त्यांना आपण परवानगी द्या, आणि घोषणापत्रामध्ये मतदान प्रतिनिधी ज्यांना कॅरिंग केसवरती आपलं सील लावलं त्यांची नावे नमूद करा, व ज्या मतदान प्रतिनिधी यांनी कॅरिंग केसवरती सील लावण्याची इच्छा व्यक्त केली नाही त्यांची नावं नमूद करा. निवडणूक प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध फॉर्म्स भरणे तसेच त्यासाठी वापरण्यात येणारे पाकिटे सीलबंद करण्याची कार्यवाही पुढील प्रमाणे आहे. मतदान केंद्राध्यक्ष यांनी सर्व लिफाफे तयार करावेत.
मतदान पूर्ण झाल्यानंतर आणि मतदान यंत्र सीलबंद केल्यानंतर निवडणुकीमध्ये वापरले चाललेले वेगवेगळे फॉर्म्स त्या त्यासाठी दिलेल्या पाकिटामध्ये आपण ठेवावेत, त्यासाठी हा जो पाकिट नंबर 1 आहे हा मोठा एनवलप आहे, याच्यामध्ये एक 17C साठी एक एनवलप दिलेला आहे ज्याचा नंबर 1/2 आहे, 17C साठी एक एनवलप आहे, त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते एनवलप प्रिसाइडिंग ऑफिसरचा रिपोर्ट, त्याच्यामध्ये रिपोर्ट नंबर 1 भाग 1 मॉकपोल सर्टिफिकेट भाग 2 आणि 3 असेल, आणि त्याच्यानंतर एनवलप फॉर VVPAT जे आपण VVPATच्या पेपर स्लिप ज्या ब्लॅक कलरच्या लकोट्यामध्ये आपण सीलबंद केलेला आहे तो लकोटा, तर असे 3 लकोटे आपण या पाकिट नंबर 1 मध्ये, 1 चा 1 जो म्हटलेला आहे हे मदर पाकिट आहे, तर याच्यामध्ये ही 3 पाकिटं ठेवायची आहेत. ही पाकिटं ठेवत असताना जो 17C चा फॉर्म आहे जो पाकिट नंबर यातले 1 राहील तर ते सील करण्याची आवश्यकता नाही. जे 2 आहे नंबर प्रिसाइडिंग ऑफिसरचा अहवाल भाग 1 आणि भाग 2-3 तर हेही सील बंद करण्याची आवश्यकता नाही, आणि जो 3 नंबर आहे जो VVPAT पेपर स्लिप ऑफ मॉक पोल हा आपण ऑलरेडी सील केलेला असणार आहे तो याच्यामध्ये आपण ठेवायचा. आता जो हा जो प्रिसाइडिंग ऑफिसरचा रिपोर्ट भाग 1 ते 2 आणि 3 हे या पाकिटामध्ये येतील, आणि प्रिसाइडिंग ऑफिसरच्या अहवालाचा भाग 4 आणि हा 5 हा ज्या ज्या वेळेला आपण मतदान यंत्र बदलतो त्या त्यावेळेला तो आपण सेक्टर ऑफिसर यांच्याकडे द्यावा, आणि सेक्टर ऑफिसर तो सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करते. त्याचबरोबर जो आपला पाकिट नंबर 2 आहे याच्यामध्ये जे मूळ पाकिट आहे त्याला 2/1 हे म्हणजे हे मूळ पाकिट आहे, या पाकिटामध्ये इतर कोणती पाकिटं असतील ते या ठिकाणी नमूद केलेलं आहे. याच्यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी आहे, नंतर वोटर रजिस्टर 17A आहे, त्याच्यानंतर जे 14A साठी एक एनवलप आहे, आणि एनवलप फॉर व्हिजिट सीट ही 4 एनवलप दिलेले आहेत. ही 4 एनवलप ते फॉर्म त्या त्या एनवलपमध्ये ठेवून ती 4ही एनवलप आपल्याला या पाकिट नंबर 2 मध्ये ठेवायचे आहेत. याच्यामध्ये फक्त एनवलप फॉर रजिस्टर ऑफ वोट्स 17A हा जो लकोटा आहे हा आपण सीलबंद करायचा आहे, इतर कोणताही लकोटा यामध्ये सीलबंद करण्याची आवश्यकता असणार नाही. त्यानंतर जो लकोटा क्रमांक 3 आहे, पाकिट क्रमांक 3 आहे, आता 3चा जो मूळ लकोटा आहे मदर लकोटा आहे 3/1 आणि याच्यामध्ये कुठली कुठली पाकिटं राहतील तर ही 5 पाकिटं याच्यामध्ये राहतील. याला असं म्हटलेलं आहे मास्टर एनवलप फॉर स्टॅच्युटरी कव्हर, त्यामुळं याच्यामध्ये जे जे लिफाफे आपण ठेवणार आहोत प्रत्येकासाठी एक वेगळा लिफाफा दिलेला आहे, तर हे सर्व लिफाफे सांविधिक लिफाफे आहेत आणि त्यामुळं हे सर्व लिफाफे आपल्याला सीलबंद करण्याची आवश्यकता आहे. हे सर्व लिफाफे सीलबंद करून या मोठ्या लकोट्यामध्ये आपण ठेवायचे आहेत, परंतु ही जी मोठी 6 पाकिट आहेत याच्यापैकी मोठं कुठलंही पाकिट आपल्याला सीलबंद करायचं नाही, कारण यामध्ये ठेवलेली पाकिटं हे संकलन केंद्रावर मोजून जमा करून घेण्यात येतील. त्यानंतर जो पाकिट क्रमांक 4 आहे तर या 4 नंबरच्या पाकिटामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे 11 पाकिटं ठेवली जातील, आणि ही सर्व 11 पाकिटं या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. सर्व 11 पाकिटं या ठिकाणी दिलेली आहेत जी या ठिकाणी नमूद केलेली आहेत. याच्यावरती असं म्हटलेलं आहे मास्टर एनवलप फॉर नॉन स्टॅच्युटरी कव्हर, म्हणजे असांविधिक पाकिटं यामध्ये आपण सर्व ठेवणार आहोत, त्यामुळं याच्यामधलं कोणतंही पाकिट सील करण्याची आवश्यकता नाही. ही फक्त पाकिटं चिकटवण्यात यावीत आणि हे जे मोठं पाकिट आहे ते मी आता सांगितल्याप्रमाणे चिकटवण्याची आवश्यकता नाही. यानंतर पाकिट क्रमांक 5 फॉर हँडबुक इन्स्ट्रक्शन एक्सेट्रा, तर याच्यासाठी पाकिट क्रमांक 5 आहे, त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी ठेवायच्या आहेत. तर पाकिट क्रमांक 5 मध्ये या गोष्टी ठेवायच्या, त्याचबरोबर पाकिट क्रमांक 6 मध्ये ज्या नमूद केलेल्या गोष्टी आहेत त्या आपण त्याच्यामध्ये ठेवायच्या आणि संकलन केंद्रावरती ही पाकिटं जमा करायची. आता याच्याबरोबरच काही अहवाल हे आपल्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना आवश्यक असतात, आणि म्हणून 17C चा फॉर्म त्याच्याबरोबर प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी त्याच्यानंतर PS 05 हे फॉर्म्स आपण वेगळ्यानं संकलन केंद्रावरती जमा करावेत. याशिवाय
काही फॉर्म्स हे अतिरिक्त प्रतीमध्ये आपल्याला संकलन केंद्रावरती जमा करायला लागतील. त्याच्यामध्ये मतपत्रिकांचा हिशोब नमुना 17C याची एक अतिरिक्त प्रत आपल्याला संकलन केंद्रावरती जमा करावी लागेल. मतदान केंद्राध्यक्षाची डायरी म्हणजे मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी याची अतिरिक्त प्रत, त्याचबरोबर नमुना 17A स्क्रुटिनीसाठी अहवाल हाही आपल्याला संकलन केंद्रावरती जमा करावा लागेल. हे तीन अहवालाच्या अतिरिक्त प्रती सीलबंद न केलेल्या या संकलन केंद्रावरती जमा कराव्यात, कारण दुसऱ्या दिवशी माननीय निवडणूक निरीक्षक यांच्या समवेत आपल्या 17A स्क्रुटिनी होते. त्यामुळं आपण जे फॉर्म भराल ते सुव्यवस्थित भरा. काहीमध्ये माहिती नसेल आणि फॉर्मही नसेल तर त्या पाकिटामध्ये काही नाही अशी चिठ्ठी टाका. कोणतंही पाकिट फॉर्मशिवाय असता कामा नये आणि त्या पाकिटामध्ये आपण ठेवलेला फॉर्म्स हा त्याच नमुनेचा असावा आणि तो अचूक भरलेला असावा याची आपण खात्री करावी, कारण 17A स्क्रुटिनीच्या वेळेला निवडणूक निरीक्षक यांच्यासमोर ही सर्व कागदपत्रं ओपन केली जातात आणि आपण त्याच्यामधले फॉर्म्स भरलेले फॉर्म्स हे त्या ठिकाणी तपासले जातात. याच्यासाठी आवश्यक ते नमुने आणि आवश्यक कोरी पाकिटे हे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान केंद्रावर पुरवण्यात यावीत. सर्व मतदान साहित्य सील झाल्यानंतर सर्व साहित्यासह मतदान पथकाने आपल्याला नेमून दिलेल्या वाहनातून साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी पोहोचावं आणि त्या ठिकाणी आपलं साहित्य जमा करावं. मला खात्री आहे मतदान यंत्र आणि मतदान प्रक्रिया याबाबतची माहिती करून घेतल्यानंतर आपला आत्मविश्वास हा निश्चितपणे वाढला असेल. मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आपण सर्व सहकाऱ्यांसह हे एक टीम वर्क आहे, त्यामुळे आपण सर्व सहकाऱ्यांसह ही कारवाई पार पाडायची आहे. आपल्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना. मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर मतदान केंद्रावरती जाताना, त्याचबरोबर मतदान पूर्ण झाल्यानंतर संकलन केंद्राकडे येण्यासाठी नेमून दिलेल्या वाहनाचाच वापर करा. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रावरती मुक्काम करा. मॉकपोल झाल्यानंतर मतदान यंत्रामध्ये नोंद झालेली मतांची संख्या शून्य करण्यासाठी मतदान यंत्र क्लिअर करण्यासाठी विसरू नका. त्याचबरोबर मॉकपोल पूर्ण झाल्यानंतर VVPATमधील सर्व चिठ्ठ्या काढण्यासाठी विसरू नका. पहिल्या मतदाराचं मतदान सुरू करण्यापूर्वी मतदान यंत्रामध्ये नोंद झालेल्या मतांची संख्या ही शून्य असल्याची खात्री करा आणि तशी नोंद 17A रजिस्टरवरती घ्या. त्याचबरोबर ज्या ज्यावेळी मतदानादरम्यान VVPAT बदललं जाईल किंवा मतदान पूर्ण झाल्यानंतर VVPATची बॅटरी काढायला आपण विसरू नका. त्याचबरोबर मतदान बंद करतेवेळी कंट्रोल युनिटवरील क्लोज हे बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी बंद करायला आपण विसरू नका. मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी यांच्या प्रशिक्षणासाठी आम्ही हा व्हिडिओ आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं बनवलेला आहे. यातील माहिती ही परिपूर्ण असेलच असं नाही, त्यासाठी आपण निवडणूक विषयक कायदे, नियम तसेच तरतुदी यांचा सखोल अभ्यास करावा. हा व्हिडिओ YouTube माध्यमातून आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला जाईल. निवडणूक विषयक कामकाज करत असताना त्यामध्ये असंख्य गोष्टींचा समावेश होतो. एकदा आणि दोनदा आपण अभ्यासल्यानंतर सर्व तरतुदी आपल्याला समजतीलच असं नाही, त्यासाठी हा व्हिडिओ आपण वारंवार बघा. आपल्या मोबाईलवरती, TV किंवा हेडफोन वापरून आपण हा वारंवार बघावा. पुन्हा पुन्हा बघितल्यानंतर बऱ्याच नवीन गोष्टी ह्या प्रत्येक वेळेला आपल्याला समजत जातील आणि मतदान प्रक्रियेसाठी आपण सज्ज होण्यासाठी निश्चितपणे उपयोग होईल. सर्व सेक्टर्स ऑफिसर्स यांच्यासाठी एक माझी सूचना आहे. या सर्व निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सेक्टर ऑफिसरची भूमिका ही मार्गदर्शकाची राहते, त्यामुळे या सर्व निवडणूक प्रक्रियेबद्दल सेक्टर ऑफिसर हे तज्ज्ञ असणं किंवा त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती असणं ही आवश्यक आहे, जेणेकरून ते आपल्या मतदान पथकातील कर्मचाऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करू शकतील. त्याचबरोबर पहिल्या प्रशिक्षणावेळी सेक्टर ऑफिसर यांनी मतदान कर्मचारी यांचा व्हॉट्सॲपचा ग्रुप बनवावा. त्या ग्रुपवरती या YouTube लिंक
या व्हिडिओच्या यूट्यूबची लिंक आपण शेअर करावी. त्याचबरोबर पहिल्या प्रशिक्षणापासून दुसऱ्या प्रशिक्षणापर्यंत जे महत्त्वाचे परिपत्रक आहेत, निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत, जे मतदान पथकांशी संबंधित आहेत, तर ते आपण त्यांच्याशी शेअर करावेत. दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळेला सदस्य बदललेले असतील, मतदान पथकांची स्थापना झालेली असेल, त्यावेळेला पुन्हा आपण नव्यानं वेगळा ग्रुप तयार करावा. त्या मतदान पथकांची वाटणी ही ERO यांनी त्यांना करून द्यावी, त्याप्रमाणे झोनल ऑफिसर यांनी तसा ग्रुप बनवावा. त्याच्यावरती पुन्हा या व्हिडिओची लिंक असेल, निवडणूक आयोगाच्या ज्या रिसेंट सूचना असतील त्या आपण त्याच्यावरती शेअर कराव्यात, जेणेकरून मतदान पथकातील सर्व कर्मचारी हे पहिल्या प्रशिक्षणापासून मतदानाच्या दिवसापर्यंत निवडणूकविषयक घडणाऱ्या नवीन नवीन सूचना असतील, नवीन घडामोडी असतील, त्याच्याशी ते अद्ययावत राहतील. आणि त्यांना कुठलीही शंका असेल तर ते सेक्टर ऑफिसरला विचारतील, सेक्टर ऑफिसरला त्याचं निरसन करता येत नसेल तर सेक्टर ऑफिसर यांनी ERO यांचं मार्गदर्शन घ्यावं, RO यांचं मार्गदर्शन घ्यावं. परंतु प्रत्येक कर्मचाऱ्या यांच्या शंकेचं निरसन व्हावं. त्याचबरोबर ERO यांनी प्रशिक्षणाची व्यवस्था अतिशय चांगली करत असताना हा व्हिडिओ प्रभावीपणे दाखवण्यासाठी आपण LED स्क्रीनचा वापर करावा. आणि मी आत्ता सांगितल्याप्रमाणे सेक्टर ऑफिसरचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करावं. मतदानाच्या आदल्या दिवशी सेक्टर ऑफिसर यांना त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरती नक्की कोणते कर्मचारी येणार आहेत त्याची अचूक माहिती मिळेल. त्यावेळेला सेक्टर ऑफिसर यांनी पुन्हा त्याच्या व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करावा. परंतु मतदान प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यावरती जे मतदान पथक आपलं मतदान केंद्रावरती आहे त्यांना सपोर्ट सिस्टम असली पाहिजे. आणि कुठल्याही प्रसंगामध्ये सेक्टर ऑफिसर असतील, ERO असतील आणि RO असतील हे सर्वजण मतदान पथकाबरोबर आहेत हे आपल्याला निश्चित करावं लागेल. हा सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर माझी खात्री आहे की आपल्याला निश्चितच एक कॉन्फिडन्स आला असेल की आपण हे काम करू शकतो. नुसतं करू शकतो असं नाही तर अतिशय चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आणि मतदान पूर्ण झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती जे समाधान दिसेल ते मला आजही दिसत आहे. त्यासाठी आमच्या टीमनं बनवलेल्या गीताच्या काही ओळी मला या ठिकाणी आठवतात. अनुभूती मिळाली दिव्य कामाची, जुळले ऋणानुबंध पथकातील सहकाऱ्यांशी, संघ भावनेने करून काम सिद्ध केले आम्हीच आम्हाला, अनुभव असा हा आठवणीत साठवावा जसा आयुष्याचा ठेवा. अभिमान वाटतो साक्षीदार झाल्याचा, लाभले समाधान या राष्ट्रीय कर्तव्याचे, सदैव सज्ज आहे मी, सक्षम आहे मी. या निवडणुकीच्या कामकाजासाठी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.